हॅलो फ्रेंड्स, मी महेश पांढरे. मी राज्यसेवा 2019 मधून माझी सहाय्यक गट विकास अधिकारी या पदावरती निवड झालेली. सध्या आपण लोकसेवा अकॅडमीच्या मार्फत राज्य सेवा पूर्वपरीक्षा तयारी कशी करावी ह्याच्यासाठी एक कोर्स लॉन्च करत आहोत. तो कोर्स अशा असणार आहे की त्याच्यामध्ये आपण GSचं प्रिपरेशन, त्याचबरोबर CSAT ह्या सगळ्याचं एकत्रित कंबाईनरित्या तुम्हाला सर्व मटेरियल त्याच्यामध्ये अवेलेबल भेटेल. त्याचबरोबर ह्या कोर्समध्येचा फायदा तुम्हाला तुमचे 2021चे पेपर्स किंवा येणाऱ्या काळामध्ये 2022 जर ॲड आली तर त्याच्यासाठी सुद्धा निश्चितच त्यासाठी फायदा होऊ शकतो. माझ्याबद्दल स्वतःबद्दल सांगतो तुम्हाला. 2017 साली माझी फर्स्ट अटेम्प्ट होता, त्याच वर्षी माझं प्रिलिम्स क्वालिफाय झाली होती. 2018 साली पण प्रिलिम्स क्वालिफाय झाली आणि हा माझा थर्ड अटेम्प्ट होता. आणि फर्स्ट अटेम्प्टला ज्या वेळेला प्रिलिम्स क्वालिफाय झाली होती त्यावेळेला बरंचसं कमांड जो होती ती CSATवरती आणि GS या दोन्हीचं कॉम्बिनेशनमधून माझं फर्स्ट अटेम्प्ट क्लिअर झाला होता. त्याच्यानंतर मग 2018-2019 दोन्ही CSAT आणि GS या दोन्हीच्यावरती पण डिपेंड आहे. 2016च्या अगोदरचा जो पॅटर्न होता तर त्याच्यामध्ये काय होतं, कट ऑफ कमी लागत होता. त्याचे कारण असे होते की CSATचा पेपर थोडा डिफिकल्ट लेवल वेगळी होती त्याची, GSची डिफिकल्ट लेवल वेगळी होती. मग आता काय झालेलं आहे, 2016पासून बरंचसं पॅटर्न चेंज होत आलेला आहे आत्ता ह्या सिच्युएशन्समध्ये. बदलणारा जसजसा पॅटर्न बदलतो तसतसा आपण पण अभ्यासाच्या मेथड्स बदलल्या पाहिजेत. सुरुवातीला काय होत होतं की फक्त CSATमध्ये उतारे किंवा मॅथ्स रिजनिंगचा पार्ट ह्या दोन्हीपैकी आयदर कोणता एक पार्ट केला तर आपण त्याच्यामध्ये चांगले स्कोर, म्हणजे जेवढे रिक्वायर्ड होते तेवढे स्कोर येत होता. पण आता तसं नाही, आपल्याला तो आपल्याला सध्या उतारे प्लस मॅथ्स अँड रिजनिंग ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून सध्या आपल्याला सध्या त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण जर केलं तर आपल्याला चांगले मार्क्स पडू शकतात आणि तेवढे मार्क्स पडले तर आपण पास होऊ शकतो. आता ही बॅच आहे आपली तशा पद्धतीनं, ते जे पूर्णतः ऑनलाईन कोर्सेस होणार आहेत त्याचे, ह्याच्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे GS आणि CSAT दोन्हीचे पण लेक्चर होणार आहेत. या बॅचमध्ये कोण शिकवणार आहे तर आम्ही सगळे जे लोक आहोत ज्यांनी ह्या परीक्षा स्वतः दिलेल्या आहेत आणि ते स्वतः पास झालेले आहेत. परीक्षा देत असताना ॲज अ टीचिंगचा जास्त एक्सपिरियन्स जरी नसला कशाप्रकारे शिकवायचं, पण पास होण्यासाठी आम्ही काय केलं, आम्ही कशा पद्धतीनं स्वतःचा अभ्यास केला, ते अभ्यास केलेलं नॉलेज परीक्षेमध्ये कशा पद्धतीनं आम्ही अप्लाय केलं ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या सविस्तर कोर्समध्ये करणार आहोत. ह्याच्यामध्ये सध्या हरेश सू साहेब आहेत, समाधान घुटुगडे साहेब आहेत, निखिल खेमनार साहेब आहेत, त्याचबरोबर मयूर बनसोडे सर आहेत आणि प्रवीण कोटकर सर आहेत आणि मी स्वतः. आम्ही जी टीम आहे ही सगळी तुम्हाला आमच्या पद्धती म्हणजे आमच्याकडे जेवढं शक्य असेल जेवढं जास्तीत जास्त आम्ही तुम्हाला डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला तुमचे जे येणारे प्रिलिम्स असतील, म्हणजे तुम्ही 2021 द्या आता सध्या जानेवारीमध्ये ती किंवा मग 2022 किंवा भविष्यात कोणत्याही प्रिलिम्स द्या, तर त्याच्यासाठी निश्चितच तुम्हाला ह्या पूर्ण आमच्या कोर्सचा फायदा होईल. या बॅचची जी वैशिष्ट्य आहे त्याच्याबद्दल सांगतो तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, ही आता 390 जागांची ॲड आहे 2021ची. 2021ची ती 390 जागांची जी ॲड आहे तर ह्याच्यामध्ये अजून जागा वाढू शकतात आपल्या, ह्याच्यामध्ये अजून जागा वाढू शकतात. अजून किती जागा वाढतील तर माझ्या अंदाजानुसार हे अजून 100 तरी जागा वाढतील ह्याच्यामध्ये. हे वॉट एवर, आत्ता तरी आपल्याकडे आकडा 390 आहे तो, अजून किमान 100 जागा याच्यामध्ये वाढतील. त्या जागा ह्याच्यामध्ये किमान 220+ मार्क्स मिळावं लागतील. आमचं असं मत आहे किमान 220 का, कारण आपल्याला पेपरची डिफिकल्टी लेवल माहीत नाही. जर आपल्याला पोस्ट म्हणजे मेनसाठी सिक्युअर करायचे असेल तर कट ऑफपेक्षा बरेच मार्केटमध्ये ज्यावेळेला आपल्याला प्रिलिम्स झाली त्याच्यानंतर बरेचसे लोक कट ऑफ प्रिडिक्ट करतात. वेगवेगळे अकॅडमीज असतील, वेगवेगळे टीचर असतील किंवा बरेचसे असतात मार्केटमध्ये कट ऑफ प्रिडिक्ट केला जातो, पण तो प्रिडिक्ट केलेला कट ऑफ जर आपण त्याच्या आसपास मार्क असतील तर आपला मेन्सचा अभ्यास जितका म्हणावं तितका होत नाही. याचं कारण असं असतं की आपल्या मनामध्ये कायम धाकधूक असते की आपलं प्रिलिम्स क्वालिफाय होऊ शकतो का नाही, मग मेन्सला जाऊ शकतो का नाही, तर ही मनामध्ये जी असणारी जी चलबी चलतात त्याच्यामुळे आपला अभ्यास पूर्णता होत नाही. मग ह्या सिच्युएशनमध्ये काय करायचं, 220+ स्क्वेअर म्हणजे जास्तीत जास्त काही मुलांचे 250 वगैरेपर्यंत मार्क, म्हणजे आता 2018 सारखा जर पेपर आला तर किमान 270-280 मार्क मुलांना मिळतात 2018 सारखा पेपर आला तर. आता 2020मध्ये किमान सगळ्यांना 200+ मार्क मिळाले होते. मग अशा पद्धतीनं 2021 अटेम असेल त्याच्यामध्ये आपण 220 मार्कची तयारी करणार आहात, याच्याकडे लक्ष असेल. त्याचबरोबर संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. संपूर्ण सिलेबसमध्ये GS+ CSAT, मी अगोदर सांगितलं होतं की अगोदर GSला ॲव्हरेज मार्क येतात तिकडे. समजा GSला ॲव्हरेज जर 100 मार्क आले
पण सीसॅटच्या पेपरच्या डिफिकल्ट लेवलवरती तुमचे मार्क डिपेंड असतात. म्हणजे 2018 इकडे 100 आले होते आणि इकडे विद्यार्थ्यांना 150 मार्क ॲव्हरेज आले होते. हे दोन्हीचं मिळून 250 मार्क 2018 पेपरमध्ये झाले होते. त्याचबरोबर 2019 बघायला गेलं तर तो कट ऑफ 197 आसपास लागला होता. मग त्यावेळेला काय होतं, इकडे 100 GS आणि इकडे 100. तर आता सीसॅटमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सीसॅट अवघड जातं. काही लोकांचं असं म्हणणं आहे की जे कॉमर्स बॅकग्राऊंड सॉरी इंजिनिअरिंग किंवा मेडिकल बॅकग्राऊंडचे असतील त्यांना हा पेपर खूप सोपा जातो. पण तसं नाही आहे, इंजिनिअरिंग किंवा मेडिकलच्या मुलांना हा पेपर काही सोपा जात नाही आहे. कारण बरेचसे माझे मित्र आहेत जे पर्सनली आर्ट किंवा कॉमर्सच्या बॅकग्राऊंडमधून येतात, त्यांनी सीसॅटमध्ये 2018 150, 2019 120, 130 आणि आता 20 परीक्षेमध्ये पण 120, 130 त्यांनी सीसॅटमध्ये काढलेले आहेत. मग हे कशामुळे होतं की सीसॅटची एक विनाकारण आपल्या मनामध्ये भीती बसलेली, ती भीती घालवण्याचं कारण काय, आता 2020 पेपर आपण आपल्या कोर्समध्ये ज्यावेळी सॉल्व्ह करून घेऊ त्यावेळी समजेल. हार्डली आपल्याकडे 4 ते 5 प्रश्न असेल, म्हणजे जे मॅथ्स आणि रिजनिंगचे जे 25 प्रश्न असतात त्याच्यामध्ये हार्डली 4 ते 5 प्रश्न असतात की तुम्हाला लिटरली कॅल्क्युलेट करावं लागतं, कॅल्क्युलेशन करावं लागतं. बाकीचे प्रश्न आहेत ते कुठले विदाऊट एनी कॅल्क्युलेशन, फक्त तिथं जे प्रश्नामध्ये दिलेले ते दिलेलं व्यवस्थित वाचून त्याचं व्यवस्थितरित्या आत्मसात करून तो प्रश्न अटेम्प्ट करायचा आहे. अशा प्रकारचे प्रश्न आहेत हे 25 2020 सांगतो मी तुम्हाला. 2020 हे आहे ते. तर म्हणजे ही सीसॅटची भीती आहे. पण आत्ताच्या सिच्युएशनमध्ये बघायला गेलं तर सीसॅट जे आहे मस्ट आहे. बरेचसे विद्यार्थी म्हणतात ते क्वालिफाय होईल नाही होईल ते आपल्याला काय माहिती नाही, तो आयोगाचा पूर्णतः डिसिजन आहे. पण आपली तयारी हीच पाहिजे, ज्या वेळेला आपण प्रिपेरेशन करू, ज्या वेळेला आपली स्वतःची तयारी असेल, ज्यावेळेला आपण प्रिपेरेशन करू त्यावेळेला आपण स्वतः जेवढा सिलॅबस आहे तेवढा सिलॅबस कव्हर करण्यासाठी पूर्णतः डेडिकेट केलं पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्याच्यामुळे सध्या सीसॅटमध्ये आपला जो स्कोर आहे तो म्हणजे समजा 200 सीसॅट आहे, त्याच्यामध्ये मिनिमम 120 to 130 इतका स्कोर आपला सीसॅटचा असला पाहिजे. ह्याचं टार्गेट ठेवायचं आहे. ते कसं टार्गेट ठेवायचं काय, आपण ज्या सीसॅटची बॅच म्हणजे सीसॅटचे लेक्चर्स वगैरे सेपरेट सुरू होतील तेव्हा आपल्याला समजेलच. आणि आरामात किमान 120 स्कोर तरी तुम्ही तुमच्या नॉर्मल अभ्यासावरती 120 स्कोर आरामात सीसॅटमध्ये करू शकता. पुढं पुढचा पॉईंट येतं, GS कमी मटेरियलमध्ये आपण जास्तीत जास्त मार्क्स कसे घ्यावे याच्याकडे आपण लक्ष देणार आहे. म्हणजे काय, बरेचसे GSचे आपले टोटल चालू घडामोडी इन्क्लूड केले तर जवळ 7 सब्जेक्ट आहेत आपले. त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये कुठलं एक पर्टिक्युलर पुस्तक वाचणं अपेक्षित असतं. मग ते मिनिमम सोर्स आहेत, बरेचसे मुलं 1-1, 2-2 वाचतात तर ते सोर्सचं रिपिटेशन होतं. दोन पुस्तक वाचतात त्याच्यामुळे तुमचं रिव्हिजन होत नाही, आणि रिव्हिजन होत नसेल तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या 100% तुमच्या मेमरीवरती होतो. तुम्हाला जे ऐन परीक्षेमध्ये बरेचसे प्रश्न असतात ते आठवत नाहीत, कुठं काही ट्रिक्सली कुठं बऱ्याच वेळेला आयोगाने काही मिस्टेक म्हणजे आयोगाने प्रश्न चुकवताना आपल्याला चुकवलेलं असतं, कुठं प्रश्न फिरवलेलं असतं हे कुठं लक्षात येत नाही, कधी लक्षात येत नाही, ज्यावेळेला आपलं रिव्हिजन कमी पडतं. त्याच्यामुळं GS कमीत किमान मटेरियल पाहिजे, GS किमान मटेरियल पाहिजे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स भेटतील आपल्याला. आणि सीसॅटला जर मार्क येत नाहीत ही त्यांच्यासाठी सुवर्ण संधी का आहे, कारण जरी फक्त तुम्ही कोर्स जरी केला सीसॅटचा इथं आणि तेवढं मटेरियल सांगितलेलं आहे तेवढं जरी तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास केला तरी किमान सांगितलं होतं की 120 to 130 मार्क्स तुम्हाला आरामात पडतील. फक्त काही बेसिक गोष्टी करायच्या आहेत. सीसॅटची मनामधून पहिले भीती आपण पूर्णतः काढून टाकायची. जो आपल्या मनामधून भीती जाईल त्याच वेळेला 100% आपण अटेम्प्ट देऊ शकतो. म्हणजे काय, समजा तुम्ही युद्धाला चाललेला आहे, युद्धाला जायच्याच अगोदर तुम्ही जर मनामध्ये भीती बाळगली असेल की युद्ध मला खूप आवड जाणार आहे, म्हणजे तलवारी अगोदरच टाकले असतील तर आपण लढणार काय. म्हणून काय करायचं आपल्याला, की मनामध्ये जी असणारी जी सीसॅटची भीती आहे की सीसॅटमध्ये उतारे खूप वेगळे येतात, सायन्सचे उतार येतात, फिलॉसॉफिकलचे उतार येतात किंवा मॅथ्स रिजनिंगचे जे प्रॉब्लेम्स असतात ते आपल्याला येऊ शकत नाही, अजिबात मनामध्ये भीती करायची नाही, नव्याने निर्माण करा. कारण जरी मॅथ्स इंजिनिअरिंगच्या मुलांना जरी सोपं जात असेल असं आर्ट्स कॉमर्स किंवा इतर बॅकग्राऊंडच्या मुलांना वाटत असेल ते पूर्णतः चुकीचं आहे. जरी असं वाटत असलं तर त्या मुलांना पण एकेकाळी कधी ना कधी ते सीसॅट वगैरे अवघड गेलं असेल, त्यांनी स्वतः काही प्रयत्न केले. बऱ्याचशा इंजिनिअरिंगच्या मुलांना सुद्धा सीसॅट अवघड जातं, त्यांचे पण मार्क्स येत नाहीत. माझे काही बरेचसे मित्र आहेत 2020 आणि 2019 पेपरमध्ये पण जे नॉन इंजिनिअरिंग अँड नॉन मेडिकल बॅकग्राऊंड होते त्यांना 120+ मार्क मिळालेले, त्यांचे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड होते ते 100+ मार्क मिळालेले. मग हे असं काही सुद्धा नाही आहे, ही फक्त एक प्रकारचा भ्रंश आहे आपला, भ्रम आहे, आणि तो भ्रम आहे तो दूर करायचा आहे सीसॅटची. त्याच्यामुळे मनामधून भीती काढून टाका. आपण ह्या कोर्समध्ये सीसॅटमध्ये 50 प्रश्न असतात त्याच्यामुळे कंप्रेशनवरती बऱ्यापैकी भर असणार आहे आपला, आणि करंट अफेअर्सचे पण आपल्याला नोट्स भेटणार आहेत. तर आता आपण काय करू, सीसॅटचं मी सांगितलेलं आहे बऱ्यापैकी प्रश्न आहेत तर त्याच्या प्रश्नांना आपण सुरुवात करूया.
जो पहिला प्रश्न आहे हा प्रश्न 2013 पेपरमधला आहे. आत्ताच्या ह्या लेक्चरमध्ये 2013 ते 2020 काही सिलेक्टिव प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही टॅकल केलं पाहिजे त्या प्रश्नांना हे आपण बघूया आपण आता. हे बघा इथं काय म्हणलं, एका फळाच्या फळांच्या तीन करंड्यात आंबे, केळी, चिकू व पेर ही फळे भरलेली आहेत. आंबे व केळी या फळांची संख्या समान आहे, आंबे व केळी या फळांची संख्या समान आहे. समजा आपण इथं काय केलं, मँगो आणि बनाना ह्या दोघांची संख्या समान आहे. चिकू केळीच्या दुप्पट आहेत, चिकू जे आहेत ते केळीच्या दुप्पट आहेत. पेरची संख्या चिकू व केळी मिळून होणाऱ्या संख्येच्या 3/4 आहेत, म्हणजे पेरची जी संख्या आहे ती चिकू, इथं काय म्हटलं, पेरची संख्या जी आहे ती चिकू प्लस केळी, म्हणजे चिकू प्लस बनाना, चिकू प्लस केळी मिळून होणाऱ्या संख्येच्या 3/4 आहे. तीन करंड्यात मिळून जर 1000 फळे आहेत तर त्यात पेर प्लस चिकू यांची अनुक्रमे संख्या किती, म्हणजे आपलं पेर इथं काय म्हटलं आपण, पेरची संख्या ही चिकू प्लस, म्हणजे इथे पेर असणार आहे, पेरची जी संख्या आहे ती 3/4 आहे, ठीक आहे. मग पेर व चिकू यांची अनुक्रमे संख्या, आता आपल्याला काय करायच्यात, ह्या फक्त फॉर्म्युलामध्ये इथं मेन्शन संख्या ठेवायच्यात. इथं चिकू म्हणजे काय केलेलं, पेर आणि चिकू म्हटलेलं, ठीक आहे. मग आता इथं चिकू आहे फक्त बनानाच्या जागी आपण काय करू, चिकूची संख्या काढू, म्हणजे समजा चिकू जर 2 बनाना असतील तर बनाना किती असेल, इथं चिकू डिवायडिंग बाय 2 हे असतील, तर त्याच्यामध्ये आपण इथं हे व्हॅल्यू ठेवली इथं, तर बघा पेर बरोबर इथला चिकू प्लस बनानाची संख्या काय केलेली आपण, 3/2 × 3/4. आता हे जर आपण केलं तर पेर इक्वल टू हे जर केलं तर इथं 2 + 1 = 3/2 C × 3/4 म्हणजे 9/8 C, हे 9/8 C येणार आहे, म्हणजे इथं पेर डिवायडिंग बाय चिकू इज इक्वल टू 9/8 C येणार आहे. ह्या प्रश्नांमध्ये एवढं जरी केलं तर आपलं उत्तर पटकन निघून येतं, कारण आपल्याला माहित आहे जर पेर 9 असतील तर चिकू 8 असणार आहेत, म्हणजे काय, पेरची संख्या ही ग्रेटर दॅन चिकू असणार आहे, पेर जिथे असतं ते चिकूच्या पेक्षा पेरची संख्या ग्रेटर असणार आहे, ठीक आहे, म्हणजे पेर इज ग्रेटर दॅन चिकू. तर हे कशावरनं कळलं, आपण हे कॅल्क्युलेट केलेलं आहे ते समजलेलं आहे. आता इथं बघा ऑप्शनमध्ये जावा डायरेक्ट, ऑप्शनमध्ये बघा कुठं कुठं जास्त आहे, अनुक्रमे विचारले पेर आणि चिकू, इथं पेरची संख्या 320, चिकू 320 दिलेलं आहे, आणि चिकू किती दिलेलं आहे, 360 दिलेलं आहे. हा ऑप्शन मग कॅन्सल झाला, का, कारण आपल्याला माहिती आहे पेर इज ऑलवेज ग्रेटर दॅन चिकू. पुढं बघा इथं 360 आणि 320 हे असू शकतं, इथं बघा 120 आणि 130, म्हणजे पेर 130 आणि चिकू 360, हा ऑप्शन पण कॅन्सल झाला कारण छोटा आलेला आहे, परत इथं 160 आणि 320 हे पण झालं, विषय संपला, आपलं उत्तर आलेलं आहे, आपलं जे उत्तर आलेलं आहे ते पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे, हे आपलं उत्तर आलेलं आहे. हे कसं समजलं आपल्याला बघा, इथं जे आपल्याला आलेलं आहे, आपल्याला आलं होतं P/C = 9/8, ह्याच्यावरून आपल्याला समजून तर पी किती आहे 9 असेल तर C 8 असणार, ह्याच्यावरून बघा पी किती आहे 360 आणि हे डिवायडिंग बाय 320 केलं तर हे 9/8 येतं. तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची पुढची गरज नाही, हेच महत्त्वाचं सीसॅटमध्ये. काय होतं, समजा आपण काय करतो, जे प्रत्येक प्रश्न आहेत ते सगळेचे सगळे प्रश्न आपण काय करत सॉल्व करायला लागतो, मग ते सगळेचे सगळे जर ज्यावेळी प्रश्न आपण सॉल्व करतो त्यावेळेला आपला बराचसा टाईम जातो, त्याच्यामुळं सीसॅटमध्ये काय करायचं आहे, टाईम आपला इथं वाजवतो, सीसॅटमध्ये जे म्हणतो ना आपण टाईम मॅनेजमेंट, जे सीसॅटमध्ये ते इथे तुम्हाला एवढ्यावरनं समजलं ऑप्शनवरनं की हे उत्तर आहे, पुढं कॅल्क्युलेशन करायची पण गरज नाही, हे महत्त्वाचं आहे, कारण इथला तुमचा समजा किमान 2 मिनिटांमध्ये हा जर प्रश्न झाला आणि पुढच्या कॅल्क्युलेशनला जे व्यर्थ कॅल्क्युलेशन त्याला तुम्हाला 1.5 मिनिटं लागतात, 1.5 मिनिटं तुमचे वाचतात, तेच तुम्हाला भविष्यामध्ये जे पुढचे जे प्रश्न असतील किंवा उतारे असतील त्यासाठी तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होऊ शकतो, त्या टाईम वाचलेल्या टायमाचा. पुढचा प्रश्न बघू आपण आता, इथं आता आपल्याला काय केलेलं आहे, खालील अक्षर त्रिकोणावरून ती व्यवस्था काय आहे ते ओळखा, म्हणजे त्रिकोण दिलेलं त्याच्यावरून ती व्यवस्था काय ते ओळखायचे. ती व्यवस्था काय आहे ते ओळखा, त्या व्यवस्थेच्या आधारावर सर्वात खालच्या ओळीवर तुमच्या उजवीकडून तिसरे अक्षर कोणते, सगळ्यात खालची ओळ म्हणजे ही ओळ आपली,
ह्याच्यामध्ये आपली उजवी म्हणजे सध्या पेपरकडे समजा आपण असं बघतोय तर आपली राईट साईड ही येणार, लेफ्ट साईड ही येणार पेपरकडे आपण बघू त्या वेळेला. समोर राईट साईड म्हणजे इकडचे आलेले, तर इथं आपल्याला सगळ्यात, तर इथं आपल्याला जे सगळ्यात शेवटची बाजू आहे इथं काय दिलेलं ते विचारायचं. ठीक आहे, तर आपल्याला इथून सी पासून तिसरं काय आहे ते विचारलेलं आहे, म्हणजे सी पासून तिसरी म्हणजे ही जागा आपल्याला ओळखायची. आता हा पण एकदम सोपा प्रश्न आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन वगैरे करायची काही सुद्धा गरज नाही. कशावरनं बघा, के जी डी बी इथं दिलं आहे, सी दिलेलं आहे म्हणजे इथं सी दिलेलं आहे, इथं बी दिलेलं आहे, डी जी ई, आता इथं के एल एम एन ही जी शेवटची ओळ आहे म्हणजे हे त्रिकोणाची बघितलं तर हे सलग अल्फाबेट आहेत, के पासून एल, एल पासून एम, एम पासून एन. तर एकदम सोपा प्रश्न, इथंच आपल्याला जर समजा इथं के एल एम एन असेल तर इथं काय असणार आहे, ओ, अल्फाबेट ए बी सी डी मधलं दुसरं सगळ्यात शेवटचं. इथं जी असायला आहे म्हणजे समजा ही जर अशी लाईन असेल तर ही पण अशीच लाईन असणार आहे, जी पासून पुढचे जी एच आय आणि इथं जे. ठीक आहे, इथं के एल एम, मग परत इथं डी पासून असणार डी ई आणि इथं एफ बी सी, सॉरी बी आणि बी असणार आहे आणि इथं ए. हा जो खालचा आहे तो ऑप्शनचा दिलेला आहे, हा जो सी आहे तो ऑप्शन नंबर दोनचा दिलेला आहे त्यांनी. इथं जे येईल तर ए येईल. म्हणजे हा त्रिकोणमध्ये बघा, ही जी सगळ्यात शेवटची लाईन आहे त्याच्यावरून आपण ठरवलं की कुठला सिक्वेन्स येणार आहे, म्हणजे के एल एम एन असेल तर 100% ओ असणार आहे, मग त्याच्या अगोदरच्या ज्या सिक्वेन्स आहेत ते बघायचं, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन, म्हणजे आपल्याला इथं काय येणार आहे, हा बरोबर इथं एफ येणार आहे, पर्याय क्रमांक 3 इथं उत्तर आहे. मग हा प्रश्न पण एकदम सोपा, ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची काही गरज पडलेली नाही आहे. ठीक आहे, पुढचा दोन पुढचा प्रश्न बघू आपण. आता इथे काय म्हटलंय, एक विधान व त्यावर आधारित दोन पूर्वधारणा दिलेल्या आहेत, कोणती कोणत्या पूर्वधारणा दिलेल्या कथनात अंतर्निहित आहेत, अंतर्निहित आहेत म्हणजे कथन दिलेलं आहे त्याच्यामध्ये कुठल्या पूर्वधारणात हे विचारलेलं आहे, याबाबत योग्य पर्याय निवडा. हे अशा प्रकारचे प्रश्न एकदम सोपे असतात, फक्त आपल्याला समजलं पाहिजे की ह्या प्रश्नांमध्ये कशाप्रकारे डील करायचं आहे. का असे प्रश्न सोपे असतात, कारण ह्याच्यामध्ये कुठेही आपल्याला कॅल्क्युलेशनची करायची गरज नाही, फक्त प्रश्न एकदा वाचायचा, समजून घ्यायचा आणि डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचायचं. अंतर्निहित काय म्हटले बघा, विधान दिले, एका राष्ट्रीयकृत बँकेने राष्ट्रीय दैनिकात जाहिरात दिली की पात्र उमेदवारांनी चार्टर्ड अकाउंटच्या 100 पदांसाठी आवेदन करावे, चार्टर्ड अकाउंटच्या 100 पदांसाठी आवेदन करावे. तर याच्यामध्ये काय म्हटलं, हे विधान दिलेलं आहे, पूर्वधारणा म्हणजेच अझम्पशन काय आहेत की पात्र चार्टर्ड अकाउंटंट ह्या जाहिरातीला प्रतिसाद देतील, पात्र चार्टर्ड अकाउंटंट ह्या जाहिरातीला प्रतिसाद देतील आणि राष्ट्रीयकृत बँकेत नियुक्ती हवी असलेले आणि राष्ट्रीयकृत बँकेत नियुक्ती हवी असलेले पात्र चार्टर्ड अकाउंट पर्याप्त संख्येत उपलब्ध आहेत. आपल्याकडे काय असेल, पर्याप्त संख्येमध्ये हे उपलब्ध आहेत. ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, अझम्पशन्स जे असतात त्याला पूर्वधारणा म्हणतो, गृहितके म्हणतो. ते काय असतं ते पहिले सांगतो मी. कुठल्याही परीक्षा, समजा आपण आपली परीक्षा देतोय, आपण काय करतोय, पूर्वपरीक्षेचा देतोय, आपण काय करतोय सध्या, पूर्वपरीक्षा देतोय. तर पूर्वपरीक्षेला जायच्या अगोदर आपण काय करणार आहे, पूर्वपरीक्षेला जायच्या अगोदर आपला अभ्यास झाला आहे का नाही माहिती नाही आपल्याला, पण पूर्वपरीक्षा आपण कुठल्या काय अजून करून देतो की आपण ही परीक्षा पास होणार आहे, परीक्षा पास होणार आहे हे आपलं अझम्पशन असतं. हे अझम्पशन करून आपण परीक्षेला जातो, ते अझम्पशन झालं गृहितक. आणि विधानावरचा निष्कर्ष म्हणजे काय असतं, पूर्वपरीक्षा झाल्यानंतर ज्यावेळी आन्सर की येते त्यावेळेला आपल्याला समजतं आपलं पास होणार आहे का नाही, ह्याच्यावरून निष्कर्ष काढतो आपण. म्हणजे हे सांगितलं, गृहितक काय असतात की एखादा इव्हेंट व्हायच्या अगोदरच्या काही गोष्टी असतात त्या अज्युम केलेल्या असतात, त्याच्यानंतर इव्हेंट स्टेटमेंट काही येतं, ते झाल्यानंतर पुढच्या सिच्युएशन ज्या असतात, पुढचा जो भाग असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला काय समजतं, त्याच्यानंतर मग विधान किंवा स्टेटमेंट किंवा कुठले इव्हेंट झाल्यानंतरचा जो पार्ट असतो त्याच्यावरून आपण कन्क्लुजन काढतो. म्हणजे परीक्षेला जायच्या अगोदर आपण असं अज्युम करतो, काय अज्युम करतो की आपण परीक्षा पास होणार आहे आणि ज्यावेळी आन्सर की येते किंवा परीक्षा झाली तर परीक्षा झाल्यानंतर आपण निष्कर्ष काढतो, कन्क्लुजन काढतो की आपण पास होणार आहे का नाही ते. हे एकदम सोप्या पद्धतीचं. त्याचप्रकारे बघा, आता इथं काय म्हटलंय की
अजून केले आहेत त्यांनी. इथे त्यांनी काय सांगितलं की एका राष्ट्रीयकृत बँकेने दैनिकात जाहिरात दिली की उमेदवारांनी चार्टर्ड अकाउंटच्या 100 पदांसाठी आवेदन द्यावे, हे स्टेटमेंट केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, पात्र चार्टर्ड अकाउंट या जाहिरातीला प्रतिसाद देतील, बरोबर आहे? कारण मग पात्र चार्टर्ड अकाउंट ह्या जाहिरातीला प्रतिसाद देतील असं अज्युम केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी तशा प्रकारचं स्टेटमेंट केलेलं आहे. पुढे काय म्हणले, राष्ट्रीयकृत बँकेत नियुक्ती हवे असलेले पात्र चार्टर्ड अकाउंट पर्याप्त संख्येत उपलब्ध आहेत. म्हणजे आता आपल्याला किती पाहिजे, तिथं 100 पाहिजे, त्या बँकेला 100 पदांसाठी आवेदन करावं सांगितलेलं आहे. हे 100 पदांसाठी आवेदन करावं असं सांगितलेलं आहे, ह्याचाच अर्थ कसा की हे अवेलेबल आहेत, म्हणजे तेवढं अवेलेबल आहे. एमपीएससी जाहिरात काढते म्हणजे काय, तेवढे मुलं अवेलेबल आहेत. त्याचप्रकारे त्यांनी जाहिरात काढली याच्यासाठी त्यांनी अजून केलेलं आहे की अवेलेबल आहेत, म्हणजे दोन्ही पण जे अझम्पशन्स आहेत ते ह्या विधानामध्ये अंतर्निहित आहेत. बघा इथं केवळ पूर्वधारणा एक अंतर्निहित आहे, नाही दोन अंतर्निहित आहे, नाही पूर्वधारणा एक आणि दोन दोन्ही पण अंतर्निहित आहेत. पर्याय क्रमांक 3 हे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. हे अशा प्रकारचे जे प्रश्न दिलेले असतात आपल्याला, एकदम सोप्या पद्धतीचे प्रश्न असतात, 0 मिनिटामध्ये हे प्रश्न आपल्याला येतात. ह्याच्यासाठी टाईम वाचवणं, म्हणजे आपला जो सीसॅटच्या पेपरमध्ये जो टाईम वाचवण्याचा जो असतो, ते असे प्रश्न आहेत. कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला त्याची उत्तर येतात. असे प्रश्न आले का बरेचसे विद्यार्थ्यांना समजत नाही काय काय नाही. फक्त पहिल्यांदा याच्याकडे बघा, इथं कुठले चिन्ह दिलेले आहेत, काय दिलेले आहेत, त्याच्यानंतर आपण विचार करा. इथं काय म्हणले, बाणाने दाखवल्याप्रमाणे दाखवल्यानुसार घनापासून बनवलेल्या दोन्ही वस्तू उलटवून पुनर्स्थापित केल्यात. म्हणजे हे काय केलेलं, ही एक घण आहे इकडे आणि हा एक घण आहे, हे दोन्हीचे अशी उलटवलेले आहेत, ह्या डायरेक्शनमध्ये ह्या दोन्ही पण वस्तू असतात उलटवलेल्या आहेत. तर त्याच्यानंतर अंतिम मांडणी कशी असेल असं म्हटलेलं आहे. याच्यासाठी मग सगळ्यात सोपं आपण काय करू शकतो बघा. ठीक आहे, हा इथं एक ब्लॉक आहे, समजा हा ब्लॉक ज्यावेळी उलटा होईल त्यावेळी हा ब्लॉक इथे येणार, खाली येणार. त्याच्यानंतर त्याच्या शेजारचा ब्लॉक इथे येणार, कुठला, हा ब्लॉक. म्हणजे आता आडवे किती आहेत बघा, हा एक आहे, दोन आणि तीन, हे असे आडवे आहेत. मग इथं एक जाणार, हे घरं दोन घरं, तीन घरं, म्हणजे हा मॅक्सिमम ब्लॉक आपला इथे येणार. इथं किती आहेत आडवे बघा, एक दोन आणि तीन, ह्या बाजू इथे येणार, म्हणजे एक दोन आणि तीन, म्हणजे ह्या दोन्हीचे बेस, ह्या दोन्हीचे बेस इथं असणार आहेत. हे जे असणार आहेत ह्या बाजू इथे येणार आहेत, ह्या बाजू बरोबर कुठे येतील, इथे येतील. म्हणजेच ह्या दोन्ही एकमेकाला चिटकणार आहेत. आता चिटकलेलं ऑप्शन बघू आपण कुठे, हा तर येणार नाही कारण ह्या दोन्हीच्यामध्ये गॅप दाखवलेला, इलिमिनेट झाला ऑप्शन. पुढं हा ऑप्शन चिटकलेला आहे, पण इथं काय म्हटलेलं, पण एक दोन आणि तीन, तीन पाहिजे तिथं, आहेत का हे एक दोन आणि तीन, तर तीन नाही आहेत, त्याच्यामुळे हा ऑप्शन पण इलिमिनेट झाला. परत इथं हा वरती येणार आहे, हा जो सेक्शन आहे ना इथं बघा, हा जो ब्लॉक आहे, हा जो ब्लॉक आहे इथला दिलेला, हा ब्लॉक वरती येणार आहे, सगळ्यात वरती हा ब्लॉक इथं असणार आहे, पण इथं दिलेलं नाही ह्या डायग्राममध्ये, म्हणून हा पण ऑप्शन इलिमिनेट झाला. पर्याय क्रमांक 1 इथे उत्तर आहे. एकदम सोप्या पद्धतीचा हा प्रश्न आहे. का? कारण अशा प्रश्नांच्यामध्ये आपला टाईम असतो आणि एमपीएससी तुम्हाला फुकटचे 2.5 मार्क याच्यामध्ये देऊन देतात. जर तुम्ही हा प्रश्न सोडला तर तुमचे 2.5 मार्क गेले. हे असे प्रश्न सोडायचे नाहीत. पुढचा प्रश्न बघू आता आपण. इथं काय म्हटलंय बघा, दिलेल्या पुढे दिलेला हा कोडिंगचा प्रश्न आहे. म्हणजे इथं कोड दिलेला आहे, आपल्याला कोडिंगचे पण भरपूर सारे प्रश्न विचारले जातात, कोडिंगचे पण प्रश्न विचारले जातात. हा कोडिंगचा प्रश्न आहे. इथं काय म्हटलंय बघा, पुढे दिलेल्या आकृतीचा अभ्यास करून छोट्या चौकटीत दिलेल्या चिन्हांनी, म्हणजे छोट्या चौकटीच्या दिलेल्या चिन्हांनी केलेल्या आकृती मालिकांचे आकलन करून घ्या. या कृतीच्या विसंकेतिक अर्थाच्या आधारे, म्हणजे कोड दिलेला आहे, अर्थाच्या आधारे आकृती मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय निवडा. ठीक आहे, आता इथं प्रश्न हे आकृती एक दिलेल्यावरती त्याच्यावरून आपल्याला कोड ओळखायचं आहे आणि खाली ही जी दिलेली आहे ही डायग्रामवरून आपल्याला समजून येतं की काय आहे, डायग्राम आहे त्याच्यावरून समजून येतं. तर याच्यावरून आपल्याला समजून येतं की या डायग्रामवरून बघायचं की इथं एक्झॅक्टली ह्या ठिकाणी कोड कोणता येणार आहे ते आपण हे बघा काय दिलेलं आहे त्यांनी. इथं बघा, हे स्टार आहे, इथं डॉट आहे आणि इथं एक सर्कल आहे, पण ते फिल नाही आहे. ठीक आहे, इथं हा जो सेक्शन दिलेला आहे ह्याचा कोड कसा दिला आहे बघा. जर पूर्णता म्हणजे हा सर्कल दिलेला आहे, सर्कलमध्ये हाफ साईड म्हणजे 1/4 सेक्शन जो आहे हे हाफ साईड केलेलं आहे. इकडचा सेक्शन पण फिल्ड आहे, इकडचा सेक्शन पण फिल्ड आहे. ज्या वेळेला ह्या स्टारमधून जातात ते, ठीक आहे, स्टारमधून जाऊन परत ह्याच्यामधून जातात, आय थिंक हा स्क्वेअर दिलेला असता, फुल फिल भरलेला स्क्वेअर आहे आणि स्क्वेअरमधून परत जातात, त्याच्यानंतर हे उठतं आणि स्क्वेअरमधून परत ब्लॉकमध्ये जात असेल जो फिल केलेला आहे, त्याच्यानंतर पुढे जात असेल तर अशा प्रकारचे आपल्याला डायग्राम भेटते.
तर ही डायग्राम भेटते, मग आपला कोड बघा, ही ठीक आहे, ही डायग्राम इथे येईल आपल्या ओरिजिनलला, परत हा इथं इथं ह्या स्टारमधून गेला पाहिजे, परत इथून गेला पाहिजे आणि परत इथून गेला पाहिजे, म्हणजे आपली जी डायग्राम इथली जी येणार आहे ती ही डायग्राम येणार आहे, ही बर डायग्राम, म्हणजे ह्याचं रूपांतर इथं जसं झालेलं आहे तसंच आपल्याला ह्याचं रूपांतर समजणार, ठीक आहे. मग आता हा कोड दिलेला आहे, आपण कोडवरनं पटकन समजू, हा पण प्रश्न एकदम सोप्या पद्धतीचा येतो, आपल्याला हे जे प्रश्न आहेत असे व्यवस्थितरित्या अटेम्प्ट करता आले पाहिजेत. इथं काय म्हटलं बघा, ज्या वेळेला असं म्हणजे इथं एक पूर्ण फिल आहे, इथं पण पूर्ण फिल आहे, मग हा इथला फिलवाला आणि हा इथं दोन भरलेले, तर हे फिल कुठं होणार, त्यांची सिक्वेन्स चेंज करणार, इथं जो आहे तो सिक्वेन्स चेंज करू शकतो आपण, इथं जो आहे तो सिक्वेन्स आपण यूज करू शकतो हा इथला. तर हा काय होणार आहे बघा, इथं स्टार आहे, त्याच्यानंतर इथं हा शून्य, मग आता स्टार आल्यानंतर इथं हा तो याचा सिक्वेन्स चेंज झाला, म्हणजे ह्या डायग्राममध्ये हा फिल केलेला इथल्या साईडला आहे, तर हा इकडच्या साईडला गेला, म्हणजे हा जो सर्कल दिलेला आहे आपल्याला ह्याच्यामध्ये, हा सर्कल इथे इथं हे पूर्ण पूर्ण फिल केलेलं आहे ही बाजू, पण कोडमध्ये आपल्याला इकडच्या साईडला आलेले, ठीक आहे. मग हे कोडमध्ये इकडच्या साईडला आलेले, तर इथला हा इथली जी डायग्राम आहे ह्याचा पण कोड कुठे येणार आहे, म्हणजे ही पण फिल झालेला हा इथं येईल आणि इथं येईल, ठीक आहे. ऑप्शनमध्ये बघू आपण आता कुठे, इथे का म्हणजे हे पूर्ण आता क्रॉस झालेलं असं काय होत नाही आपल्याकडे, इथे कोड होऊ शकतो, इथे कोड होऊ शकतो, ठीक आहे. म्हणजे एक पर्याय आपण दोन नंबरचा इलिमिनेट केला. पुढचं बघू आपण काय येते, पुढं काय केलेलं आहे त्यांनी, ब्लॉकमधून गेल्यानंतर पुढं इथं गेल्यानंतर इथं काय झालेलं आहे, जो बाण एक आहे तो असा म्हणजे इथं जो व्हाईट कलरचा जो बाण दिलेला आहे तो कुठे आलेला आहे, ह्या फिलमध्ये आलेला, म्हणजे ब्लॅक फिल केलेलं तिथं आलेलं, म्हणजे व्हाईट कलरचा बाण कुठं कुठे बघू आपण, इथं बघा ब्लॅक कलरला ब्लॅक दिलेला आहे, त्यामुळे हा पण कॅन्सल झाला, म्हणजे फक्त व्हाईट येईल, ठीक आहे. परत इथं काय झालेलं आहे, हा सर हा स्क्वेअर आलेला आहे, म्हणजे चौकोन आलेला आहे बाहेर, असा चौकोन याच्यामध्ये फिर झालेला आहे, मग आता इथं पण चौकोनच यायला पाहिजे, मग इथं जर चौकोन इथं स्क्वेअर सर्कल दिलेले गोल दिलेले, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक एक त्याचं उत्तर येणार आहे. हा एकदम सोप्या पद्धतीचा प्रश्न, हा पण कमीत कमी वेळामध्ये आपला होऊ शकतो, एकदम कमी वेळामध्ये हा प्रश्न आपला होतो. मग असे जे प्रश्न आहेत ना तिथं आपला टाईम वाचतो, मग हे प्रश्न टाईम वाचवण्यासाठी आपण प्रश्न सॉल्व्ह केले पाहिजेत, आणि त्याच्यामुळं आपला काय जास्तीत जास्त हे प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला पुढच्या म्हणजे ह्याच्यामध्ये टाईम वाचला तर पुढच्या प्रश्नांमध्ये आपल्याला त्याचा फायदा होतो, ठीक आहे. पुढचा हा प्रश्न बघा, आता एका व्यक्तीला तळ्याभोवती दिलेल्या तीन देवळात कमळे व्हायचे आहेत, तो फुले तोडणार तेवढ्यात त्याने तळ्याच्या देवतेचा आवाज ऐकला, तिने फुले तोडण्याच्या तीन अटी सांगितल्या. आता तीन अटी सांगितल्या, तीन अटी कुठल्या कुठल्या बघू, घोषणा केली, प्रत्येक देवळात जाण्यापूर्वी तुझ्या हातातली सर्व फुले तू तळ्यात धुतली पाहिजेत, लक्षात ठेव की तू जेव्हा तळ्यात फुले धुशील तेव्हा त्याची संख्या दुप्पट होईल, म्हणजे तळ्याजवळ फुलं धुली जाईल तेव्हा त्याची संख्या दुप्पट होणार, एकही फुल वाया न झालं होता, म्हणजे एकही फुल वाया न घालवत होता, तू प्रत्येक देवतेला समान संख्येत की फुले घालावयास हवी, जेव्हा तू शेवटच्या देवळातून बाहेर पडशील तेव्हा तुझ्या हातात एकही फुल शिल्लक राहता कामा नये, तुला एकदाच फुले तोडायचे आहेत. व्यक्तीने सुरुवातीला कमीत कमी किती फुले कमीत कमी जितकी फुले तोडली पाहिजेत आणि तिने प्रत्येक व्यक्तीला कमीत सॉरी प्रत्येक देवतेला कमीत कमी फुले वाहिली पाहिजे, म्हणजे कमीत कमी मिनिमम असा नंबर निवडायचा, असे कितीतरी नंबर असू शकतात, आपल्याला फक्त मिनिमम नंबर निवडायचा एकदम. आता हा प्रश्न सिलेक्ट इथं म्हणजे आजच्या ह्या सेशनमध्ये दाखवण्याचं माझं इंटेन्शन हेच आहे की ह्या अशा प्रकारचे बरेचसे प्रश्न असतात की आपण त्याला फक्त ऑप्शनवरनं जाऊ शकतो, म्हणजे फक्त आणि फक्त आपण ऑप्शनवरनं हे प्रश्न जे आहेत ते आपण सॉल्व्ह करू शकतो. आता आपण काय करू, सुरुवातीला समजा एक्स सुरुवातीला काय केले असतील, समजा एक्स जर तोडले असतील आणि त्यातले वाय जर हे केले असतील, तर आपण कॅल्क्युलेशन करू शकतो, त्याचे डिराईव्ह करू शकतो व्यवस्थितरित्या, जे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन असतं ते मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आपण व्यवस्थितरित्या करू शकतो, आणि ते मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करून आपण उत्तर शोधू शकतो. पण आपल्याला काय करायचं, आता ऑप्शनवरनं जायचं आहे, ठीक आहे. समजा पहिल्यांदा आपण काय करू, 10 फुले तोडली, ठीक आहे. पहिल्यांदा किती फुलं तोडली, 10 फुलं तोडलेले, तळ्यात गेल्यानंतर हे किती होतील, 20 फुलं होतील, 20 फुलं झाली, त्या 20 फुलांमधली परत इथं काय म्हटलं, त्यांनी 10 देवाला व्हायचे आहेत, ठीक आहे. म्हणजे समजा 10 ह्याच्यातली देवाला व्हायली ते, तर उरले किती, परत हे 10 उरली, परत तळ्यात विकले, म्हणजे 10 उरले इथे, ठीक आहे. परत तळ्यात धुतल्यानंतर परत 20 झाले, त्यातले 10 गेले, परत ह्या 10 गेल्यानंतर इथं 10 राहिले, तिसऱ्या ज्यावेळेला असेल त्यावेळी 20, आणि परत इथं त्यातले 10 जरी वाहिले तरी इथं 10 शिल्लक राहतात. म्हणजे पहिल्यांदा 10 सिलेक्ट केले, तळ्यामध्ये धुतल्यानंतर ते 20 झाले, त्यातले देवाला 10 टाकले का, म्हणजे एक मंदिर आहे तिथे, परत त्यातले उरले इथं 10, हे 10 परत तळ्यामध्ये धुतल्यानंतर परत त्याचे 20 झाले, त्यातले 10 पण देवाला दिले, त्याच्यानंतर ह्याच्यातले 10 उरले, आणि त्याच्यानंतर परत जर इथे 20 आले तर परत शिल्लक 10 राहतात. इथं आपल्याला याच्यामध्ये काय म्हटलं की एकही फुल शिल्लक राहता कामा नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक जो एक आहे तो गेला. पुढचा प्रश्न, पुढचा पर्याय बघू आता, हे चेक करायचं आपण, हे कॅल्क्युलेशन करून पण आपण व्यवस्थितरित्या देऊ शकतो, कॅल्क्युलेशन सोपं, पण हे ह्या ऑप्शनवरून पण कशा आपण प्रश्न अटेम्प्ट करू शकतो ते बघू आपण. समजा इथं काय म्हटलं आहे, 7 फुले तोडलेले,
आणि 8 फुले दिलेले, ठीक आहे. समजा आपण 7 फुले तोडली, 7 होतात 14, देवाला त्यातले 8 फुलं आपण देवाला घातलेले आहेत तळ्यामध्ये धुतल्यानंतर. इथे किती उरले मग? 6 फुलं उरतात. 6 झाले 12, 12 किती घातले? 8 इथं देवाला दिले. त्याच्यानंतर उरतात किती? इथं 4 उरतात. त्या 4 8 झाले आणि ह्या 8 8 देवाला दिले. इथं बाकी उरते 0, म्हणजे हे आपलं उत्तर येऊ शकतं. आता हे ट्रायल आणि एरर करताना पहिल्यांदा ऑप्शन कुठला निवडायचा? समजा आता हा आपला 7 आणि 8 जो ऑप्शन आहे तो पहिल्यांदा आपल्याला 2 नंबर आला म्हणून आपल्याला कमी वेळ लागला. समजा हा ऑप्शन इथं असता 7 आणि 8 तर आपला बराचसा वेळ गेला असता, ठीक आहे. मग ऑप्शन निवडताना कशा प्रकारे निवडला गेला पाहिजे? एकतर पहिल्यांदा 10 जो 10 इथं दिलेला आहे ना, पहिला ऑप्शन जे समान असतात संख्या, जो संख्या ज्या संख्या समान असतात ना, ठीक आहे, ह्या ज्या संख्या समान असतात ना त्याच्यानुसार आपण हे करू शकतो. बघा, ह्या ज्या समान संख्येत त्या संख्या येतच नाहीत पहिल्यांदा. का? कारण ह्याच्यातले 10 दिले तर ह्याच्या दुप्पट होणार आहेत, म्हणजे 20 देवाला देणार आहेत आपण. 20 ज्या वेळेला आपण देवाला देऊ तेव्हा परत 10 राहणार आहेत, मग परत त्याचे 20 होणार आहेत. त्याच्यामुळे समान संख्या असणार आहेत त्या तर 100% येणार नाहीत, ठीक आहे. त्यामुळे हा ऑप्शन घेऊ शकत नाही आपण. दुसरा, आपल्याला फुलं संपवायची आहेत, म्हणजे सुरुवातीला त्याची संख्या दुप्पट होणार आहे. समजा इथं 4 जर घेतला ऑप्शन, ठीक आहे, म्हणजे एक संख्या अशी पाहिजे की म्हणजे ज्याची फुलं आपल्याला तोडायची आहेत ती संख्या छोटी पाहिजे, आणि म्हणजे फुलं तोडायची संख्याची छोटी पाहिजे आणि दुसरी संख्या बरोबर मोठी पाहिजे, ठीक आहे. मग ती मोठी किती पाहिजे? तर जास्त फरक नको. समजा इथं 4 दिले तर 4 किती झालं? 8 झालं. 8 होतं दुप्पट, आणि इथं 7 जर दिले तर फक्त 1 उरतो. 1 दुप्पट केलं तर 2, मग इथं आपल्याला फुलंच राहत नाही दुसऱ्याला दुसऱ्या मंदिरामध्ये टाकायला, कारण दुसऱ्या मंदिरामध्ये वाहण्यासाठी ती फुलंच शिल्लक राहत नाहीत, कारण इथं फक्त 5 फुलं कमी पडतात. सेम अगेन 6 नंबरचं ऑप्शन, म्हणजे आपल्याला काय करायचं, ज्यांचे नंबर जवळपासचे आहेत, ज्यांचे नंबर जवळपासचे आहेत तशा प्रकारचे आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे कॅल्क्युलेट ट्रायल अँड एरर करत असताना, ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत हे पण सोपे आहेत. ह्याच्यावरून हा प्रश्न कशासाठी आहे की बरेचसे प्रश्न असतात आपले, ते आपण काय करतो की ऑप्शन म्हणजे जे काय आपले पर्याय आहेत त्या पर्यायांवरून उत्तरापर्यंत पोहोचण्याची पद्धती असतात काही, तर ते आपण ह्या काही जसजसे प्रॉब्लेम्स असतील तशा त्या प्रॉब्लेमच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत की कशा पद्धतीनं काही प्रश्न ऑप्शनवरून आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. पुढचा प्रश्न बघा, आता काय म्हटले, के या ग्रहावरती दिवस एकक 36 तासांचे आहे. 36 तासांचे एकक आहे. प्रत्येक तास हा 120 मिनिटांचा आहे. या ग्रहावरील व्यक्तींसाठी एका बिंदू भोवती अंश पृथ्वीवर विभाजित केलेल्या 360 ऐवजी 270चा आहे. त्याच्या घड्याळाची तबकडी 36 तास दाखवते, म्हणजे त्यांची 36 तासाची तबकडी दाखवते. के ग्रहाचे घड्याळ 9:48 ही वेळ दाखवत असेल तर तास व मिनिट काट्यादरम्यानची अंश संख्या दाखवणारी संख्या निवडा. हा अशा प्रकारचे प्रश्न आहेत, ते आपल्याला मुळात पहिल्यांदा समजतच नाहीत नेमकं काय म्हणायचं आहे ते, पण अशा प्रकारचे प्रश्न असतात ना त्याला आपण जर व्यवस्थित शांत म्हणजे एकदम शांततेमध्ये परीक्षित प्रश्न अटेम्प करणं गरजेचं आहे. सीसॅटच्या पेपरला काय होतं, आपण खूप टेन्शनमध्ये असतो आणि जास्त आपण टेन्शन घेतलं तर निश्चितच आपण तो प्रश्न अटेम्प करू शकत नाही, किंवा आपले बरेचसे येणारे प्रश्न चुकतात, आपण घाबरलेलो असतो. त्याच्यामुळे जेवढं शांततेमध्ये आपण सीसॅटचा पेपर अटेम्प करू तेवढं आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स पडतात. सीसॅट इज ओव्हरऑल तुमचा पेपर आहे, तुमची पर्सनॅलिटी चेक करू शकतात होतात, त्याच्यामध्ये तुमचे डिसिजन चेक करू शकतात. माझ्या मध्ये सीसॅटच्या बाबतीमध्ये आपला 5 प्रश्न जे डिसिजन मेकिंगचे असतात ना, ते 5 प्रश्न डिसिजन मेकिंगचे नाहीत. ओव्हरऑल पूर्ण सीसॅटचा पेपर आहे तो 80 प्रश्न असतात, ते डिसिजन मेकिंगचेच प्रश्न असतात. का? कारण आपल्याला डिसिजन कुठला घ्यायचं आहे की आपल्याला प्रश्न अटेम्प करायचा आहे का नाही, का एखादा प्रश्न स्किप करायचा आहे, तो डिसिजन आपल्याला प्रत्येक वेळेला घ्यावा लागतो. किंवा ह्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे, समजा हा प्रश्न मी सोडवतो आणि निम्म्यापर्यंत समजलं, 50% प्रश्न सॉल्व्ह करून झाला, 50% नंतर समजलं मला काय प्रश्न सुटत नाही, त्याच्यानंतर त्याच प्रश्नामध्ये अडकून राहायचं का न्यू प्रश्न घ्यायचा, असे वेगवेगळे डिसिजन तुम्हाला पेपरमध्ये प्रत्येक वेळ घ्यावं लागतात. त्याच्यामुळं ह्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे. ह्या प्रश्नाच्या बाबतीत बघू, इथं त्यांनी काय म्हटलंय की के हा ग्रहावरती दिवस एक 36 तासांचा आहे, म्हणजे 36 तासांचा दिवस आहे
आपल्याकडे 24 तासाचा दिवस आहे, हे कम्पेअर करत बसू नका, म्हणजे कम्पॅरिझनचं गणित नाही, डायरेक्ट त्याच्यावर सांगतो तुम्हाला. 120 मिनिटांचा दिवस आहे म्हणजे किती, 36 तास आहेत, त्या 36 म्हणजे एका तासामध्ये 120 मिनिटं आहेत. पुढं या ग्रहावरील व्यक्तींसाठी एका बिंदूभोवती अंश पृथ्वीवर विभाजित केलेल्या 360 ऐवजी 270 आहे. म्हणजे समजा आपल्याकडे 360 असेल तर इथे 270 असणार आहे, म्हणजे 270 सॉरी 720 आहे ते, 270 नाही सॉरी 720 आहे ते, 720 आहे. तर 720 डिवाईड करायचं त्याच्यामध्ये, तर 720 डिवायडिंग बाय 4 केलं तर आपल्याला 180 येतात ते. 720 डिवायडिंग बाय 4 केलं तर 180 येतात. म्हणजे हा शून्यपासून सुरू झाला तर इथं येणार 180, इथं 360, इथं 18 + 18 = 34, 18 + 54 म्हणजे 540, आणि ते येईल परत 720. ठीक आहे, हे 720 येईल. तर याच्यामध्ये डिवाईड केलेलं आहे, पुढे 36 तासांचे तबकडे दाखवते, ज्यामध्ये म्हणजे 36 तास आहेत सगळे, 1, 2 असे सगळे 36 तास दाखवलेले त्यांनी. घड्याळ हे 9:48 दाखवतं, म्हणजे समजा 36 असेल तर हे 36 तासांचं केलं असेल तर इथं 9 वाजलेले असणार आहेत, 9 इथं 18 इथं 27 आणि इथं मग 36, इथं 1 सुरुवात झाली, म्हणजे इथं समजा 36 आहेत ते आणि इथं कुठंतरी 1 सुरुवात होईल. ठीक आहे, 1 ते 36 आहे. इथं आपल्याला विचारलं 9:48 म्हणजे 9 इथं वाजलेले असतील आणि 48 म्हणजे इथं कुठंतरी यांचं काहीतरी, हा 48 वगैरे इथं काहीतरी असणार आहे. ठीक आहे, आता आपल्याला विचारलं ह्यांच्यातला मिनिट काटा आणि ह्याच्यातलं किती, आता 9 म्हणजे 9 वाजून हा पुढे कुठेतरी इथं आलेला असणार आहे, कारण 9 एक्झॅक्ट 9 हा इथं असणार आहे, 9 मी आवर हँड आणि मिनिट हँड तिथे इथं असणार आहे कुठेतरी. तर आता इथं 120 मिनिटं दिलेले आहेत, तर आपल्याला काय करायचं आहे, 120 मिनिटामध्ये मिनिट हँड जो आहे 120 मिनिटामध्ये पूर्ण किती जातो, तो 720 डिग्री जातो, 720 डिग्री जातो. तर 48 मिनिटामध्ये म्हणजे हे वरचे जे 48 मिनिटं आहेत, ह्या 48 मिनिटामध्ये मिनिट हँड किती जाईल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे आपल्याला मिनिट हँडचा अँगल टोटल समजेल. मग आता हे कॅल्क्युलेट करण्यासाठी समजा आपण काय करूतं, एक्स म्हणू, मग हे जर कॅल्क्युलेशन केलं, एक्स इंटू 120 इज इक्वल टू 48 × 720. ठीक आहे, तर हे आपल्याला 288 येतो, म्हणजे सगळ्यात पहिला आपला जो मिनिट हँड आहे तो 288 डिग्रीचा येतो. मिनिट हँड जो आहे तो 288 डिग्री आलेला आहे. पुढं आता आवर हँड बघायचं आहे. आवर हँडच्या बाबतीमध्ये बघा, पूर्ण ज्यावेळी 36 तास होतात, ज्यावेळी पूर्ण 36 तास होतात सॉरी 36 तास आवर हँडच्या बाबतीमध्ये बघा, ज्यावेळेला पूर्ण 36 तास होतात आपल्याकडे, म्हणजे त्यावेळेला 36 तासमध्ये हा किती जातो, 720 डिग्री एवढा जातो. तर एका तासाला किती, तर 9 तासाला किती जाईल आपण असंही काढू शकतो, किंवा एका तासाला किती जातो हे पण आपण काढू शकतो. ठीक आहे, तर एका तासाला किती जाऊ शकतो डिवायडिंग बाय 36 जर केलं तर बघा, 12 × 72 बारीक बार बाजून 12 × 36 आणि हे किती झालं, 12 × 36 आणि परत हे 60, म्हणजे हे बरोबर 20 डिग्री, म्हणजे 36 × 2 केलं तर 72, म्हणजे 1 तासाला 120 डिग्री जातो, 1 तासाला 120 डिग्री जातो. तर 9 तासाला किती जाणार आहे, हा 180 डिग्री जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे 9 तासाला 180 डिग्री इथं गेला, 9 तासाला 180 डिग्री इथं गेला. आता आपल्याला 180 माहीत आहे, ते हे कॅल्क्युलेट करायची पण गरज नव्हती, कारण आपण बरोबर 180 डिग्री इथं कॅल्क्युलेट केलं आहे, कारण 36 तासाचं डिवायडिंग बाहेर पडलं तर हा 4th पार्ट पडतो 180. पुढं आता काय करू आपण, म्हणजे ज्या वेळेला आपला जो आवर हँड आहे, म्हणजे सॉरी हा तास काटा आहे, तो तास काटा 9 पासून हा कितीला गेलेला आहे एवढा बघायचा आपल्याला, तर तो कितीला गेलेला आहे बघू. तर आपण जर कॅल्क्युलेट केलं तर ते कसं कॅल्क्युलेट करायचं आहे, समजा 120 मिनिटं असतील तर त्याच्यामध्ये 20 डिग्री जातो आवर हँड, तर 48 मिनिटांमध्ये किती जाईल हे जर कॅल्क्युलेट केलं आपण, किती जाईल तर हे बघा,
सहा आणि सहाने जर ह्याला भागितलं तर 8, म्हणजे एक्स बरोबर 8 येतो आपला, म्हणजे 48 मिनिटांसाठी जो आपला आवर हँड आहे तो 8 डिग्रीने जातो, म्हणजे हा 8 डिग्री असणार आहे, म्हणजे टोटल हे किती झालं, आवर हँडची मुवमेंट आहे 188, आणि आवर हँडची मुवमेंट 188 आहे, आणि जो आपला मिनिट हँड आहे त्याची 288 आलेली आहे, म्हणजे हे समजा मिनिट हँड हा 288 आलेला आहे आणि आवर हँड 188 आलेला आहे, तर ह्या दोन्हीमधला फरक असणार आहे तो 100 असणार आहे। हाँ, अशा पद्धतीचा प्रश्न आहे। हा बऱ्याचशा वेळेला परीक्षेमध्ये असे जे प्रश्न असतात ना, ते तुम्हाला पटकन पहिल्यांदा समजलं की कशा पद्धतीनं सॉल्व करायचं आहे तरच फक्त रिस्क घ्या, नाहीतर अशा प्रकारचे प्रश्न आहेत ते तुम्ही स्किप करू शकता। हा प्रश्न आत्ता दाखवण्याचं एकमेव कारण असं की त्याला कॅल्क्युलेशनला बघा किती वेळ लागला, सोप्या पद्धतीचं कॅल्क्युलेशन आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जर तुम्हाला समजलंच नाही की काय करायचं आणि काय नाही, कारण त्या 2016 बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी काय, बऱ्याचशा आपल्या मित्रांनी काय केलं होतं की पृथ्वीवरती 24 तास आहेत, तर ते कम्पॅरिझन केलं होतं, पृथ्वीवरती समजा जर 24 तासाचा एक दिवस असेल, 360 तासांचा असेल, तर मग तिथं किती असेल, मग अशा प्रकारचं कम्पॅरिझन करून टाइम वेस्ट केला होता बऱ्यापैकी, कम्पॅरिझन त्यांनी खूप केलं होतं, पण त्या कम्पॅरिझनमध्ये बराचसा टाइम वेस्ट झाला होता त्यांचा, त्याच्यामुळे काय करू शकतो आपण, हा प्रश्न स्किप करा, एल्स पटकन सापडलं तर ठीक आहे, नाही तर तुम्ही हा प्रश्न सोडून द्या। हे किती आहे त्याचं पर्याय क्रमांक 100 आहे त्याचं उत्तर आहे, ठीक आहे। तर पुढचा प्रश्न बघू आपण आता, अच्छा एक ह्याचं उत्तर आहे, हा प्रश्न स्किप करू शकता तुम्ही, और जर पटकन तुम्हाला समजलं तर तुम्ही ह्याचं उत्तर देऊ शकता, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघा, हा जो आहे तो एकदम सोपा प्रश्न आहे, घडीचे, हे म्हणजे असे प्रश्न आहेत नाही, आपले टप्प्यातले प्रश्न आहे डायरेक्ट, टप्प्यातले म्हणजे कसं आपल्याला पटकन येऊनच जातात ते, आणि याच्यामध्ये टाइम सेव होतो आपला खूप, हे टाइम सेव्हिंगचे प्रश्न आहेत आपले, आपला टाइम सेव्ह खूप याच्यामध्ये होतो, पटकन येतात, किमान एक मिनिटामध्ये असे घडीचे वगैरे तर प्रश्न सुटतात। त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट कुठली आहे की कशा प्रकारचे आपण घडीचे वगैरे गणितं बघतो ते बघूया आपण आता। तर ह्याच्यामध्ये बघा काय आहे ते, पी हा पारदर्शक कागदाचा तुकडा आहे, हा पी जो कागदाचा तुकडा आहे त्यावर काही घटक अपारदर्शक रंगाने रंगवलेले आहेत, या कागदाला बाणाने दाखवल्याप्रमाणे 3 घड्या घातल्या आहेत, याला बाणाने दाखवल्याप्रमाणे 3 घड्या घातल्या, 3 घड्या दिलेल्या क्रमांक दिले आहेत, अंतिम घडीनंतर दिसेल असा पर्याय निवडा। 3 घड्या घातलेले आहेत, पहिली घडी इथं घातलेली आहे, दुसरी इथं घातलेली आणि तिसरी इथं घातलेली आहे। असे जे प्रश्न आहेत ज्या ठिकाणी आपल्याला घड्यांचं विचारलेलं असतं, जे आपले बाण म्हणजे हे असतं त्याला काय म्हणतो आपण, त्याला जे चिन्ह असतात, जे चिन्ह आपल्याला त्याला आपण सिम्बल्स म्हणतो किंवा काही चिन्ह म्हणतो किंवा काही व्हॉटएव्हर, तर हे चिन्ह असतं त्याच्यामध्ये, हे चिन्ह कुठलं दिलं, हे बाण दिलेलं आहे, परत हा पण एक बाण आहे, हा पण बाण आहे, हा चंद हा हाफ सर्कल आहे, हा मून साहेब काहीतरी दिलेलं आहे त्यांनी, तर ह्यांच्यावरनं आपल्याला हे प्रश्न सुटतात, ठीक आहे। इथं बघा एक सर्कल आहे पण ते हाफ फिल केलेलं नाही आहे, ते अनफिल्ड सर्कल आहे, ते म्हणजे कुठल्याही प्रकारचा तिथं रंग वगैरे दिलेला नाही, तशा प्रकारचा सर्कल आहे ते। आता हा प्रश्न बघा कसं करायचं, हा समजा इथून घडी जर इकडे गेली, ठीक आहे, हा जर फोल्ड आपल्याला इकडे करायचा इथंपर्यंत, ठीक आहे, तर हे जे चिन्ह असणार आहे ते इथे येणार आहे, म्हणजे आता माझं इथं वरती गेलं ते, ठीक आहे, हे इथं येणार आहे, म्हणजेच सगळ्यात महत्त्वाचं हा असणारा बाण, म्हणजे इथं बघा मी इथं काढून दाखवतो तुम्हाला, ठीक आहे, आणि इथला बाण हा असा येईल आणि त्रिकोणाचा हा असा येईल, हे दोन्हीही एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत, बरोबर, हे दाखवलं मी तुम्हाला, हे दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत, पॅसेज आपल्या ह्याच्यामध्ये कुठं कुठं परपेंडिक्युलर आहेत ते बघूया आपण। आणि परपेंडिक्युलर असताना एक आहे की या दोन्हीचे जे टोकं आहेत, म्हणजे हे त्याचं टीप असेल किंवा हे टीप असेल, दोघां एकमेकापासून अपोजिट आहे, तर इथं बघा एकमेकापासून अपोजिट आहे का नाही, हे याच्याकडे परपेंडिक्युलर आहेत पण ह्याचं टोक इकडे, ह्याचं टोक इकडे, हा कॅन्सल झाला, ह्याचं टोक इकडे दिलेलं आहे, ह्याचं टोक इकडं, म्हणजे ह्याचं टोक इकडे दिलेलं आहे, ह्याचं टोक खाली दिलेलं, हा पण कॅन्सल झाला। इथं बघा हा टोक खाली आहे, हा टोक वरते, हे असू शकतं, आणि ह्याचं पण टोक खाली इकडे परपेंडिक्युलर आहेत आणि दोघांचे टोकं एकमेकापासून वेगळे आहेत, त्यामुळे हे दोन ऑप्शन असू शकतात आपले, ठीक आहे। पुढचं बघू आपण काय दिलेलं आहे ते, आता ह्याच्यामध्ये बघा चेंज कुठं केलेलं आहे, त्याच्यामुळे हे काय चेंज कुठं केलेलं आहे, हा इथं बघितलेलं आहे, ठीक आहे, हे इथं दिलेलं आहे हाफ फील्डवाला आणि हा इथं दिलेलं, ठीक आहे, परत ह्या दोघांची पोझिशन इंटरचेंज केलेली इथं, तर आता ते बघू आपण कुठं कसं येऊ शकतं। हाफ फील्ड म्हणजे हाफ सर्कल आहे पण ते अनफिल्ड सर्कल आहे, अनफिल्ड केलेलं आहे, हाफ सर्कल आहे, तर हे समजा ज्यावेळेला आपण घडी घालू त्यावेळेला इथं येईल, इथं येणार आहे ते सर्कल, ही घडी इथं येईल, म्हणजे ही बाजू आपली ह्याच्यावरती बसणार आहे, आणि त्याचबरोबर आपला इथला जो सर्कल आहे तो, सॉरी इथला जो बाण आहे तो असा असणार आहे,
त्याच्यामुळे आमच्या वेळेस त्याची घडी घालू, म्हणजे बाणाच्या वरती सर्कल येणार आहे, बाणाच्या वरती हे सर्कल येणार आहे, म्हणून त्याचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. कारण का, हे बाण आहे त्याच्यावरती हे सर्कल आहे, इथं येणार नाही. आता दुसऱ्या हे पण चेक करू, पण इथं जर आलं परीक्षेमध्ये समजा एवढं जरी समजलं तर पटकन इथं गोल करायचा आणि तुम्ही पुढं निघून जायचं, कारण का आपल्याला टाईम वाचून जातो. पुढच्या ह्या गोष्टींचे हे चेक करत बसायची गरज नाही की हे इथंच येतं का हे इथंच येतं ते. तरी आपण आता आपण चेक करूया, पण परीक्षेमध्ये चेक करायची काही गरज पडत नाही आपल्याला. हे बघा, ज्या वेळेला इथं काय म्हटलेलं, हे जे सर्कल आहे म्हणजे हा जो हाफ चंद्राकार दिलेला आहे तो फोल्ड करून वरती जाणार, म्हणजे हा इकडे जाणार आहे फोल्ड करून, फोल्ड करून वरती गेला तर तो वरती येईल इकडं, ठीक आहे. इथं काय दाखवलं त्यांनी, खाली हाय असं दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन पण इथं झाला, लगेच चेक केलं सोडून दिला. मग असे जे प्रश्न आहेत ना, तिथं तुम्ही जास्त तुमचा टाईम वाचू शकतो, खूप मार्क पण 2.5 मार्क आरामात भेटतात आणि तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीचे टाईम देऊ सॉरी मार्क देऊन जाणारे हे प्रश्न आहेत, टाईम पण असतो याच्यामध्ये, हे एकदम फायद्याचे प्रश्न आहेत आपल्या, ठीक आहे. तर पुढचा प्रश्न बघू आपण. ह्याच्या ह्या प्रश्नामध्ये काय म्हटले, तर्कसंगत प्रतिमासन संच निवडा. ह्याच्यामध्ये काय म्हणतं का, एक्झॅक्टली मी आत्ताच सांगितलं होतं, आकृत्या चिन्ह दिले असतील तर त्या चिन्हांच्या वरूनच आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह होतात. इथं बघा, पहिल्या ह्याच्यामध्ये काय दिले की हा जो सेक्शन आहे 1/4 सेक्शन आहे तो अनफिल्ड आहे, ह्याच्यामधला इथला 1/4 अनफिल्ड आहे, इथला हाफ हा अनफिल्ड आहे आणि इथला हाफ अनफिल्ड आहे, म्हणजे फिल केलेलं नाही आहे तो, रिकाम पोर्शन आहे, ठीक आहे. इथं काय दिलेलं, इथं काय दिलेलं त्यांनी, इथला 1/4 अनफिल्ड आहे आणि इथला पण 1/4 अनफिल्ड आहे, इथला काय दिलेलं आहे, इथला 3/4 अनफिल्ड आहे, इथला हाफ आहे आणि इथला हाफ आहे, म्हणजे 100% इथं पण 3/4 अनफिल्डच पाहिजे, म्हणजे इथलं जे खालचं असेल ते 3/4 अनफिल्ड पाहिजे. आता 3/4 म्हणजे इथं 3/4 अनफिल्ड आहे का, इथं नाही, इथं 3/4 फील्ड आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन आपला गेला, इथं आहे इथं आहे इथं आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न पुढचा बघू आपण, म्हणजे इथली तर फिक्स समजली. आता पुढचं चिन्हांचं दिलेलं आहे त्यांनी, पुढचं चिन्हांचं दिलेलं आहे त्यांनी, बघू आपण आता, ठीक आहे. आपण पुढं बघू आता, पुढचा जो हा ब्लॉक आहे इथला ब्लॉकचा आपण बघू कशाप्रकारे इंटरफरन्स आहे तो. इथं आणि हा, म्हणजे ह्या दोन्हीचा रिलेशन आहे, हा 1/4 दिलेला आहे इथं, 3/4 इथं, 3/4 आहे, म्हणजे ह्या दोन्हीपैकी इथे एक सर्कल येणार आहे आणि इथे एक सर्कल येणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा जो आहे त्याच्यामधला पण सेक्शन सुद्धा असा 3/4 जो आहे तो अनफिल्ड पाहिजे, ह्याच्यातला 3/4 अनफिल्ड पाहिजे, ठीक आहे. आता ह्याच्यातलं 3/4 कुठला अनफिल्ड आहे, इथं हाफ दिलेला आहे अनफिल्ड हावालामध्ये, त्यामुळे हा ऑप्शन गेला, इथं 3/4 इथं 3/4 आहे, म्हणजे आपल्याला दोन ऑप्शन राहिले. आता इथला अजून एक बघा आता, म्हणजे हा कुठे येईल, इथं येईल, म्हणजे एक जागा सोडून इथं येणार आहे हा, ही डायग्राम इथं येईल, इथली डायग्राम फक्त आपली राहिलेली आता. त्याच्यामध्ये काय म्हटलं बघा, जे चंद्रकोर आहे अर्धचंद्रकोर म्हटलेले, तर अर्धचंद्रकोरीप्रमाणे बघू आपण, म्हणजे आपल्याला फक्त ह्या दोन्हीपैकी एक निवडायचं आहे. इथली जी अर्धचंद्रकोर आहे ती व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये, म्हणजे उभ्या डायरेक्शनमध्ये, आणि इथले अर्धचंद्रकोर पण व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये, दोन्ही पण व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये आहेत इथं, म्हणजे आपल्या डायग्राममध्ये पण इथं जर हॉरिझॉन्टल असेल तर आपल्या उत्तरामध्ये पण हॉरिझॉन्टलच यायला पाहिजे, इथं व्हर्टिकल आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. अशा पद्धतीचे प्रश्न आहेत हे, आपण हे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो आणि एकदम सोपे प्रश्न आहेत हा, ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त टाईम पण वाचतो, सेम अगेन टाईम वाचतो, आपल्याला समजलं पाहिजे कशा पद्धतीने आपण प्रश्न बघायचं आहे. असे जे प्रश्न दिलेले असतात ना, त्याच्यामध्ये एकच आहे, जे आपले सिम्बल्स असतात त्या सिम्बल्सवरती, किंवा ज्याला आपण चिन्हे म्हणतो, किंवा खुणा असा पण शब्द काय काय ठिकाणी वापरला जातो, तर चिन्हे असतील खुणा असतील हे बघा, हे चेक करा, ह्याच्यावरून आपण प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोचतो. इथं हा फील्ड दिलेला आहे, इथं काय दिलेलं आहे, ह्या कुठे कोणत्या प्रकारची चिन्ह आहेत, त्यांचं ओरिएंटेशन कसं आहे, क्लॉकवाईज फिरतात अँटी क्लॉकवाईज फिरतात, त्याच्यावरून आपल्या अशा प्रकारचे प्रश्न अटेम्प्ट करू शकतो, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा, हा प्रश्न नातेसंबंधांवरचा दिलेला प्रश्न आहे. नातेसंबंधांवरचे जे प्रश्न असतात ना, एकदम सोपे असतात, टाईम आपल्याला मार्क देऊन जाणारे असतात, फक्त थोडं किचकट असतील तर आपला थोडाफार टाईम द्यायला, पण 100% असे प्रश्न बरोबर येऊ शकतात. ह्याच्यामध्ये बघू आपण काय म्हटले, की दिलेली माहिती व नातेसंबंध अभ्यास आणि उचित दर्शन अभ्यासावर दर्शवणारा तो पर्याय निवडा. एक्स डिवायडिंग बाय वाय हे निर्देश करते की एक्स ही वायची आहे, एक्स मायनस वाय निर्देशित करते की एक्स हा वायचा भाऊ आहे, एक्स अधिक वाय हे निर्देशित करते की एक्स ही वायची बहीण आहे, आणि एक्स इंटू वाय हे निर्देशित करते की एक्स ही वायची मुलगी आहे, ठीक आहे. तर आपल्याला खाली हे इक्वेशन दिलेलं, त्याच्यावरून आपल्याला आणि ऑप्शन दिलेले आहेत खाली, तर त्याच्यावरून आपल्याला हे शोधून काढायचं आहे की नेमकं उत्तर एक्झॅक्टली काय असू शकतं, ठीक आहे. इथं काय म्हटलं आहे बघा, एम प्लस एन
प्लस कुठे येत आहे हे निर्देशित करते की एक्स ही वायची बहीण आहे, म्हणजे एम ही एन ची बहीण आहे. आता मी एक त्याच्यामध्ये काही गोष्टी सांगतो तुम्हाला की हे इमॅजिन काय, बरेचसे मुलं हे करतात, म्हणजे असे जर गणित आले ना तर आपलं नातं आणि दुसरा कोणाचं एका एक्स वाय झेड पर्सनचं नातं घेत आणि पर्सनली हे मॅच करायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यावरून हे उत्तर शोधायचा प्रयत्न करतात. मी कुठली म्हणजे मी म्हणजे बरेचसे दुसरी हे टेक्निक जे आता मी दाखवतोय ती बरेचसे विद्यार्थी पण अशा प्रकारचे बरेचसे लोक ही टेक्निक पण वापरतात. हे कसं आहे बघा, जर हजबंड वाईफ असतील तर त्यांच्या जे रिलेशन्स आहेत त्याच्या आता जे क्रॉस वापरायचं, जर भावंड असतील तर त्यांच्यासाठी डॅशचं चिन्ह वापरायचं. त्याच्यानंतर हे झालं, पुढं जनरेशन्स असतील, फर्स्ट जनरेशन इकडे येईल, सेकंड जनरेशन इकडे, थर्ड जनरेशन इकडं, एकाखाली एक त्या जनरेशन्स आपण ड्रॉ करायचं. त्याच्यानंतर मेल असेल आणि फिमेल असेल, समजा मेल असेल फिमेल असेल, इथं काय करू शकता, मेलला ओपन ब्रॅकेट वापरा किंवा फिमेलला ओपन ब्रॅकेट वापरा किंवा मेलला मेल किंवा फिमेल ह्या दोन्हीपैकी कुठलंही वापरा. आता समजा मेलला हे वापरलं, फिमेलला हे वापरलं किंवा फिमेलला हे वापरलं आणि मेलला हे वापरलं, तुम्ही कुठलंही तुमच्या पद्धतीने कुठलेही चिन्ह वापरू शकता. हे वापरू आपण. आता आपण काय करू, मेलला फिमेलला जे आहे तर आपण ओपन ब्रॅकेट वापरू आणि मेलला आहे तो क्लोज ब्रॅकेट वापरू. एम प्लस एन म्हणलेलं आहे. एम प्लस एन म्हणजे काय, तर एक्स प्लस वाय म्हणजे काय, असे निर्देशित करते की एक्स ही वायची बहीण आहे, म्हणजे एम ही एनची बहीण आहे. एम ही एम बहीण असेल तर एमला ओपन ब्रॅकेट आणि बहीण आहे म्हणून आपण डॅश वापरतो, बहीण आहे. आता एन मायनस ओ म्हटलेलं, ठीक आहे, इथं पुढं बघा, पुढचा जे प्रश्न दिलेला आहे तिथं बघा, एन मायनस ओ मायनस कुठे इकडे, निर्देशित करते की एक्स हा व्हायचा भाऊ आहे, म्हणजे एन हा ओचा भाऊ आहे, एन हा ओचा भाऊ आहे. पुढं इंटू, इथं ओचा आणि पीचं बघू आपण, क्रॉस इंटू दिलेलं आहे, म्हणजे एक्स ही व्हायची मुलगी आहे, म्हणजे ओ ही पीची मुलगी आहे. इथं काय म्हटलंय, ओ ही पीची मुलगी आहे असं म्हटलेलं आहे. ओ ही पीची मुलगी आहे म्हणजे आता मुलगीला आपण काय केलेलं आहे, ओपन ब्रॅकेट वापरलेलं आहे, ओ ही पीची मुलगी आहे, ठीक आहे. पुढं हे बघा, आता पी डिवायडिंग बाय क्यू दिलेलं आहे, एक्स ही वायची आई आहे, म्हणजे क्यू ही पी ही क्यूची आई आहे, पी जी आहे ती क्यूची आई आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला क्यूचं लिंग वगैरे समजलेलं नाही, ही मुलगी आहे, ही फिमेल आहे, ही फिमेल आहे, ही आई आहे असं म्हटलं ना, म्हणजे एक्स ही वायची मुलगी आहे असं म्हटलेलं आहे, म्हणजे ओ ही पीची मुलगी आहे. आता ह्याच्यावरनं पीचं पण समजत नाही आपल्याला, आणि एक्स ही वायची आहे म्हणजे इथं ह्या ह्याच्यावरनं आपल्याला समजतं की पी ही आई आहे, म्हणजे आई आहे म्हणजे फिमेल आहे, म्हणजे ओपन ब्रॅकेट आहे. हे प्रश्न पण एकदम सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे आपल्याला. मग ह्याच्यावरून आपल्याला समजतं सर्व व्यक्ती भावंड आहेत का, चुकीचं आहे, नाही. एम एन ओ आणि क्यू ही पीची मुलं आहेत हे आपल्याला दिसतं डायग्रामवरून, बरोबर आहे. एम एन ओ पी व क्यूची मुलं आहेत हे चुकीचं आहे. एम ओ पी क्यू ही क्यूची मुले आहेत हे पण चुकीचं आहे, हे पीची मुलं आहेत, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक दोन्ही उत्तर आहे. अशा पद्धतीचं जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला पटकन हे प्रश्न सोडू शकतात. हे जे आहेत असे जे दिलेले असतात ना रिलेशन्स, हे तुम्हाला प्रत्येक वेळा चेक करूनच तुम्हाला हे अटेम्प्ट करावा लागतो प्रश्न. आणि ते प्रश्न अटेम्प्ट करण्यासाठी एवढंच की फास्ट जेवढं तुम्ही कराल, इतक्या फास्ट तुम्ही कराल तेवढं तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. पुढचा प्रश्न बघा, आता इथं काय म्हटलंय, सोबतच्या आकृतीत दाखवलेली ए बी सी डी ई या वसाहतींना जोडणाऱ्या रस्त्याचा नकाशा अभ्यासा. तुमच्या निवडीच्या कोणत्याही वसाहतीपासून सुरुवात करून प्रत्येकी सात मार्गावरून फक्त एकदा आणि एकदाच चालते, प्रत्येकी सात मार्गावरून फक्त एकदा आणि एकदाच चालता येईल अशा मार्गांची रचना करा. ती करताना तुम्ही ज्या वसाहतीपासून सुरुवात केली आहे त्या वसाहतीपासून परतली पाहिजे असे नाही, या बंधनाची पूर्ती करणारे विधान खाली यादीतून निवडा. ही जी डायग्राम आहे ती तुमच्या मनावरती बिंबवून ठेवा, कारण ह्याच डायग्रामवरती प्रश्न 2017 हा प्रश्न आला होता, आय थिंक 2020 आला होता, कंबाईनच्या परीक्षेमध्ये होता, 2019 पण सॉरी 20 नव्हता, 19 प्रश्न होता, आणि कंबाईनच्या परीक्षांमध्ये पण हे प्रश्न आले होते. त्याच्यामुळे ह्या डायग्रामवरती जे प्रश्न आहेत ते आपल्याला येऊ शकतात, हे व्यवस्थितरित्या एकदा तुम्ही बघून ठेवा, ठीक आहे. फक्त आता दिलेले काय आपल्याला, इथून कुठले एक पाच पॉईंट दिलेले, इथून कुठूनही सुरुवात करायचे, फक्त सगळ्या मार्गांवरून एकदा चालायचं आणि कुठून सुरुवात करू शकतो काय बघायचं. समजा आपण ए पासून सुरुवात केली, चेक करावं लागतं अशा प्रश्नांमध्ये, ए पासून सुरुवात केली सी डी ई आणि हे इथं गेलं तर सी पासून ए पर्यंतचा मार्ग राहू शकत नाही, किंवा ए पासून जरी सुरुवात केलं तर इकडे जरी परत आलं तर बी वरनं परत जावं लागतं, त्याच्यामुळे ए पासून सुरुवात करू शकतो का, नाही. मग अशा प्रश्नांना काय करायचं, सगळीकडे चेक करत बसायची गरज नाही आहे, ऑप्शनवरनं जायचं. सर ऑप्शनमध्ये काय काय म्हटलंय बघू आपण, कोणताही मार्ग दिलेल्या बंधनाची पूर्तता करू शकत नाही, हे एक्झॅक्टली आपल्याला माहित नाही. पुढं काय म्हटलंय, फक्त डी या मार्गात येणारी वसाहत असू शकते, ठीक आहे, फक्त डी असं असू शकते असं म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न बघू, या मार्गाचा शेवट ई वसाहतीत होणे आवश्यक आहे, ई वसाहत होती होणे आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे, म्हणजे कुठून तरी सुरुवात झाली पाहिजे, नाही तर ई वसाहतीपाशी शेवट झाला पाहिजे. हे बघू आपण पॉसिबल आहे का, समजा बी पासून सुरुवात केली अशी, ई पासून कुठल्याही वसाहतीची सुरुवात होऊ शकते का,
तर नाही होऊ शकत, शेवट सॉरी शेवट होऊ शकते का? तर का नाही होणार? कारण इथून समजा आपण ईपाशी जाण्यासाठी दोनच रस्ते आहेत, एकतर समजा आपण इकडून असे गेलो आणि इथं पोचलो तर ईपासून परत इकडे डीपर्यंत यावं लागतं, ठीक आहे? किंवा ईपासून जरी असं सुरुवात केली, मग ईपासून सुरुवात केली तर ईपाशी शेवट होऊ शकतो, तर समजा म्हणजे ईपाशी सुरुवात केली पाहिजे, मग ईपाशी सुरुवात केली तर अशी कुठल्या मार्गापर्यंत जाऊ शकतो का आपण? नाही, तो पण मार्ग आपला होऊ शकत नाही, त्याच्यामुळे हा पण ऑप्शन येणार नाही. खालचा ऑप्शन काय म्हटलं बघा, हा मार्ग एकतर सीपासून सुरू होऊ शकतो आणि सी येथे त्याचा शेवट होऊ शकतो, मात्र असे दोन्ही एकाच वेळी होऊ शकत नाही. म्हणजे एकतर सीपासून सुरुवात होईल किंवा सीपासून शेवट होईल, असं चेक करू आपण. समजा सीपासून आपण सुरुवात करू, बरोबर आहे, सीपासून सुरुवात होऊ शकते. इथे काय म्हटलं बघा, फक्त डी ही या मार्गात येणारी वसाहत असू शकते, फक्त डी नाही सगळ्या वसाहती या मार्गात येणार आहे, त्याच्यामुळे हा पण ऑप्शन गेलेला आहे. आता आपण हा पटकन बघा, इथं दोन ऑप्शन चेक केले, दोन ऑप्शन इलिमिनेट केले, इथं म्हटले अशा प्रकारचा कोणताही मार्ग पूर्ती करू शकत नाही, त्याच्यामुळे हा ऑप्शन झाला, कारण अशा प्रकारचा मार्ग आपण तयार केला. बिंदास चार गोल करा, दुसरी कंडिशन चेक पण करू नका. म्हणजे फक्त इथं काय म्हटलं की ई पासून अशा प्रकारची सुरुवात होऊ शकते आणि ई पासूनच शेवट होऊ शकते. आता समजा आपण हा मार्ग पण बघितला असा, ठीक आहे, हा दुसरा मार्ग पण असा बघता येऊ शकतो आपल्याला, आणि डी पासून जर शेवट व्हायची असेल तर इथं, म्हणजे डी पासून जर शेवट व्हायची असेल तर सुरुवात कुठून करावी लागते बघू आपण. बी पासून तर सुरुवात होऊ शकत नाही, समजा डी पासून जर सुरुवात केली आपण, डी पासून सुरुवात केली तर ई पाशी शेवट होतो, ई पासून सुरुवात केली तर डी पाशी शेवट होतो, ठीक आहे? म्हणजे एकतर सुरुवात ई पासून करायला पाहिजे किंवा त्याचा शेवट तर ई पाशी होऊ शकतो, अशा प्रकारचा मार्ग, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक चार उत्तर आहे. हा प्रश्न पण इझी कॅटेगरीमध्ये येतो, फक्त तुम्हाला एक्झॅक्टली समजलं पाहिजे की इथं आपल्याला नेमकं करायचं काय आहे ते, ठीक आहे? नेक्स्ट प्रश्न बघू आता. गाळलेली जागा, ठीक आहे, गाळलेली जागा असलेले प्रसंग आणि शब्द यादी अभ्यासा, वर्णनातील रिकाम्या जागी योग्य शब्द ठेवला जाईल तेव्हा तो पूर्ण वर्णनाच्या अर्थासंदर्भात नेमका असेल व तयार होणारी विधाने समानार्थी असतील, हे अंडरलाईन समानार्थी, अशी विधाने निवडा. म्हणजे आता हे स्टेटमेंट दिलेलं आहे, याच्यामध्ये ही एक जागा दिलेली आहे, इथं असे दोन विधानं ठेवायचे आहेत की दोन विधानं ठेवल्यानंतर त्यांचा अर्थ समान झाला पाहिजे, असा अर्थ आहे. कंबाईनमध्ये आता जो प्रश्न आला होता, आय थिंक 2020 कंबाईनला मागच्या प्रश्न आला होता, तर तिथं होतं की त्यांचा विरुद्ध विसंगत विधानं झाली पाहिजेत, विसंगत विधाने झाली पाहिजेत. म्हणजे काय तर अर्थ एकमेकाचा विरुद्ध झाला पाहिजे, इथं आपल्याला काय म्हटलं, अर्थ एकमेकाचा समान झाला पाहिजे असा त्याचा अर्थ होतो, ठीक आहे? ह्या प्रश्नामध्ये काय करायचं, इथं समान झाला पाहिजे म्हणजे काय, इथं जे पर्याय दिलेले आहेत ना अ ब क ड आणि ई, यांच्यामध्ये त्यांचा समान अर्थी असलेले शब्द निवडायचे, सोपं आहे. कारण जर समजा समानार्थी वाक्य पाहिजे आणि हे एकच जर स्टेटमेंट बदललं असेल तर ह्याच्यामध्ये काय पाहिजे की समान अर्थाचे शब्द निवडा. खालच्या ऑप्शनमध्ये समान अर्थाचे शब्द कुठले आहेत बघा, मलूल एक आहे, नवजात एक आहे, क्षीण, उमलते आणि साचलेले. आता याच्यामध्ये बघा, आपल्याला जे समान अर्थाचे जे शब्द वाटतात ते कुठले कुठले आहेत ह्याच्यामध्ये, क्षीण, उमलते, नवजात, मलूल आणि साचलेले. नवजात म्हणजे जस्ट जन्माला आलेला आणि उमलते म्हणजे त्याचं पण जस्ट जन्म झालेला. दोन समानार्थी शब्द वाटतात, बाकी कुठले समानार्थी शब्द आहेत का बघा, नाही आहेत. ब आणि ड, पर्याय क्रमांक एक. इथं तुम्हाला हे जे प्रश्न आहेत ना, अशा प्रकारचे जे प्रश्न असतात इथं ठेवून बघायची पण गरज नाही. म्हणजे समजा तुम्ही नवजात ठेवून परत वाक्य तयार करणार, उमलते ठेवून परत वाक्य तयार करणार, अशा प्रकारचे वाक्य बघू शकतो आपण, पण लगेच आपल्याला मिनिमम वेळेमध्ये बघायचं असेल तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये समानार्थी म्हटले तर हे प्रश्न समानार्थी पाहिजे, सॉरी हे जे ऑप्शनमधले उत्तरामधले शब्द आहेत ते समानार्थी पाहिजेत. आणि जर आपल्याला विसंगत म्हटलं असतं, समजा जर विसंगत घटक म्हणजे विसंगत अर्थ झाला असता तर आपण काय केलं असतं, एकमेकाचे विरुद्धार्थी शब्द तिथे ठेवून बघितले असते आणि तो ऑप्शन निवडलेला असता. पर्याय क्रमांक एक हा उत्तर आहे त्याचं. आता आपण हे बघितलं, मी जर असतो ना त्या ठिकाणी, फक्त म्हणजे मी जर जेव्हा पेपर सॉल्व केला होता 2017 प्रश्न होता, तेव्हा फक्त ह्या दोनच गोष्टी बघितल्या होत्या. समानार्थी म्हटल्यानंतर फक्त समानार्थी बघा आणि पुढे चाला. समानार्थी समानार्थी बघून पुढे दोन शब्द समानार्थी करून आठ, म्हणजे आपला काय होतो टाईम असतो त्याच्यामुळं. बघा इथं अर्थ व्यवस्थित होतो का, ज्वालामुखीमुळे ओसाळ पडलेल्या जमिनीवरती नैसर्गिकरित्या उत्क्रांत झालेले नवजात जीव हा दूरच्या भविष्यात तेथे मानवी वस्तूही सॉरी मानवी वस्तीही करू शकेल याचा समर्थ पुरावा देतो. म्हणजे नवजात जीव तिथं तयार झाले त्याच्यामुळे तिथं भविष्यामध्ये मानवी वस्ती होऊ शकते, ठीक आहे? पुढे काय म्हणले, ज्वालामुखीमुळे ओसाळ झालेल्या जमिनीवरती नैसर्गिकरित्या उत्क्रांत झालेले विविध उमलते जीव हा दूरच्या भविष्यात तिथे मानवी वस्ती करू शकतो हा समर्थ पुरावा देते. हे पण बरोबर आहे, दोन्ही अर्थ आपले स्टेटमेंट जे आहेत ते योग्य झालेले, दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते करेक्ट झालेले आहेत, म्हणजे सॉरी म्हणजे एकाच अर्थाचे झालेले आहेत. आपण असे जे स्टेटमेंट आहे तिथं फक्त एकच सोडू शकतो, मग समानार्थी विरुद्धार्थी बघा आणि उत्तरापर्यंत द्या, पुढे चेक पण करत बसायची गरज नाही जर टाईम नसेल तुमच्याकडे. हा प्रश्न आहे तर खरे खोटे, ट्रू स्टेटमेंट आणि
फेल स्टेटमेंट म्हणजे चुकीचे स्टेटमेंट, बरोबर स्टेटमेंट. आयोगाचा ट्रेंड आलेला 2000 आय थिंक 17 पासूनच, 16-17 पासूनच असे बरेचसे प्रश्न विचारले जात आहेत. 15 पासून पण बरेचसे प्रश्न विचारले जात आहेत. आता तर दरवर्षी परीक्षांना असे प्रश्न विचारले जातच आहेत. याच्यामध्ये काय करायचं, एक ट्रिक आहे. ट्रिक म्हणजे गोष्टी आहेत काही सांगतो मी तुम्हाला. ट्रायल अँड एरर करावं लागतं. आपल्याला प्रश्नांमध्ये जे काही विचारलेलं आहे, आता आपल्याला काय म्हणलं, तुमच्यापैकी माळी कोण आहे, ठीक आहे, तर प्रश्न अगोदरच आपण तुम्हाला तुमच्या दुसऱ्या घरासाठी कष्टाळू माळू माळी नेमायचं आहे. तुमच्या मित्राने तुम्हाला तीन व्यक्तींची, जेडा मुठा आणि हका, जेडा मुठा आणि हका यांची नावे देऊन, यातील एक जण नेहमीच खरे बोलतो, एक जण नेहमीच खरे बोलतो, एक जण एकदा खरे एकदा खोटे बोलतो आणि एक जण नेहमीच खोटे बोलतो, अशी माहिती दिलेली आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, त्यांना भेटल्यानंतर तुम्ही जेव्हा विचाराल, तुम्ही विचारले तुमच्यापैकी माळी कोण आहे, तर प्रत्येकाने तुम्हाला उत्तर दिले की याच्यात दिलेलं आहे माळी कोण आहे. आपल्याला प्रश्न काय करायचा, माळी कोण आहे, मग आपण काय करतो, ऑप्शनमध्ये डायरेक्ट आपल्याला अशी उत्तर भेटतात ना की माळी आहे. आणि आता समजा तीन व्यक्ती दिलेलं असेल, तर कोणी म्हणतं की मी माळी आहे किंवा मी चोरी केली किंवा माझं असं, म्हणजे स्वतः जो ॲक्सेप्ट करतो ते नाही, थर्ड पर्सन जर अगर दुसऱ्याबद्दल काहीतरी सांगत असेल आणि ते स्टेटमेंट असेल तर ते ट्रू भराय, ते ट्रू पकडायचं आणि तिथूपासून पुढे चला. समजा काय इथं काय केलं आपण, हकाने काय म्हटलं बघा, जेडा म्हणतो मी माळी आहे, मुठा खोटे बोलतो, मुठा म्हणतो मी माळी आहे, हका खोटे बोलतो, हका काय म्हणतो, मुठा माळी आहे, जेडा खोटे बोलतो, ठीक आहे. इथं बघा आता हका म्हणतो, म्हणजे हा थर्ड पर्सन आहे आपल्यासाठी, हका सांगतो दुसऱ्यांच्या बद्दल बोलतो, हे दोघं काय म्हणतात, जेडा आणि मुठा, की स्वतःबद्दल बोलतात. त्याच्यामुळे तिथून सुरुवात करू नका, तुम्ही ट्रायल अँड एरर्स करायचे असेल तर तिथून काय सुरुवात करायची गरज नाही आपल्याला, तिथून सुरुवात करायची आपल्याला गरज नाही आहे. तर हका काय म्हणतो बघा, मोठा माळी आहे, समजा मोठा माळी असेल तर ते ट्रू मानू, कारण आपल्याला डायरेक्ट जर हे बरोबर आलं तर आपल्याला डायरेक्ट उत्तर भेटणार आहे. मोठा माळी आहे ट्रू असेल तर जेडा खोटे बोलतो हे माहीत नाही आपल्याला. मोठा म्हणतो मी माळी आहे हे ट्रू आहे, जेडा काय म्हणतो मी माळी आहे, मोठा खोटे बोलतो, हा काय बोलतो, चुकीचं बोललेला आहे जेडा. मोठा म्हणतो हे पण मोठा खोटे बोलतो का, तर नाही आहे, मुठानं खरं सांगितलेलं आहे मोठा माळे. हे दोन, एक जण आणि एक जण नेहमी खोटे बोलतो, नेहमी खोटे बोलणारा भेटला आपल्याला. आता इथं काय म्हणतो, जेडा खोटे बोलतो, ठीक आहे. हा का म्हणतो, जेडा खोटे बोलतो, जेडा खोटे बोलतो का, तर बरोबर आहे, कारण जेडा खोटे बोललेलं सापडलेलं आपल्याला. आणि मुठा काय म्हणतो की हा का खोटे बोलतो, म्हणजे हे फेल्स आहे. म्हणजे आपल्या ज्या कंडिशन दिलेलं आहे, एक जण एकदा खरे, एक जण नेहमीच खरे बोलतो, नेहमी खरे बोलणारा कोण आहे, हा का यांना आपल्याला सापडलेलं आहे. मुठा काय म्हणतो, एक जण एकदा खरं एकदा खोटे बोलतो, मुठा काय करतो, एकदा खरं बोलला एकदा खोटं बोलला हे बरोबर आहे, आणि जेडा नेहमी खोटे बोलतो. तीन कंडिशन्स दिलेले आहेत, आपलं उत्तर सापडलेलं आहे. म्हणजे आपला माळी कोण आहे, मुठा माळी आहे, पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे. असे जे प्रश्न आहेत ना, ह्याच्यामध्ये काय करायचं खऱ्या खोट्यामध्ये, की आपल्याला जे परीक्षेमध्ये विचारलेलं आहे, म्हणजे परीक्षेमध्ये काय प्रश्न विचारलेला आहे, ते स्टेटमेंट डायरेक्ट उत्तरामध्ये कुठं सापडतं का बघायचं, ते स्टेटमेंट डायरेक्ट कुठं सापडतं आहे बघायचं. आता आपल्याला डायरेक्ट काय विचारलं, तुमच्या माळी कोण आहे, म्हणून आता डायरेक्ट इथं मोठा माळी आहे असं म्हणतो, म्हणून आपण स्टार्ट इथून केलं. ह्याच्यामुळे काय होतं, ट्रायल आणि एरर ज्यावेळी करतो त्यावेळेला आपल्याला टाईम जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाचतो. हे ह्याच्या पाठीमागचं लॉजिक म्हणा किंवा काही ट्रिक्स वगैरे काही काही म्हणायचं ते म्हणू शकतो आपण त्याला, की ह्याच्यामुळे काय होतं, डायरेक्ट आपला टाईम वाचतो. दुसरं गोष्ट असं आहे की थर्ड पर्सनबद्दल काय सांगत असेल, म्हणजे जे स्वतःबद्दल सांगतात ना ते सोडून थर्ड पर्सनबद्दल स्पेसिफिकली मेन्शन देतात, माहिती देत असाल त्यांची नावं घेऊन, तर आपण तिथून स्टार्ट करू शकतो. इथं बघा अजून एक आहे की अशा प्रकारच्या स्टेटमेंटमध्ये जर एका व्यक्तीचं नाव जास्तीत जास्त वेळा येत असेल, म्हणजे चार व्यक्ती असतील तर चार व्यक्तींमध्ये त्या व्यक्तीचं नाव पाच किंवा सहा वेळात असेल आणि बाकीच्या व्यक्तींची समान नावं येत असतील तर ते पण असू शकतं. म्हणजे समजा इथं बघा, तीन व्यक्ती दिलेले आहेत, मुठाचं नाव दोनदा आलेलं आहे, हकाचं आणि जेडाचं एकदा आलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे ॲडिशनल नाव कोणाचं येऊ शकतं हे पण बघू शकता, ह्याच्यावरनं पण तुम्ही चेक करा. चार व्यक्तींचे नाव असतील, समजा चारही व्यक्तींनी काहीतरी स्टेटमेंट केलेले आहेत, त्यांची नावं, प्रत्येक व्यक्तीचं नाव एकदा आलेलं म्हणजे चार वेळा आल्यानं, एका व्यक्तीचं नाव तीनदाच आलं असेल किंवा एका व्यक्तीचं नाव पाच वेळा आलं असेल, तर तुम्ही त्या ऑप्शनपासून किंवा त्या व्यक्तीपासून सुरुवात करू शकता, ते तुमचं उत्तर असू शकतं, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघू आता, हा पण एकदम सोप्या कॅटेगरीमधला प्रश्न आहे. इथं काय म्हटलेलं त्यांनी की प्रश्नाच्या जागी अचूक पर्याय निवडा म्हटलेलं, प्रश्नाच्या जागी अचूक पर्याय निवडा म्हटलेलं आहे. रूटमध्ये दिलेलं आहे, आपल्याला काय वर्गमूळ जे आहेत आपण शाळेमध्ये वगैरे कुठे पाठ केलेले असतात आणि कधी पॉईंट फाईव्हमध्ये असे कधी वर्गमूळ आपले पाठ होत नसतात. सोपं आहे, आपल्याला बघा इथं 22 दिलेलं आहे, 24 दिलेलं आहे, 23 दिलेलं, 24 दिलेलं आहे. 22 वर्ग माहिती असेल, 23 वर्ग माहिती असेल, 24 वर्ग माहिती असेल, ठीक आहे. जर वर्ग माहिती नसेल तर आपण वर्ग काढू पण शकतो. समजा 23 वर्ग काढला आपण, 23 × 23 जर केलं तर हे जवळजवळ आणि हे 46, हे जर बघितलं तर आपली किती येते बेरीज, 23 वर्ग जर काढला आपण, 3 × 9 6
346 येते इथं, किसान साहब 12 आणि म्हणजे 529 हा 23 वर्ग येतो आपला। आणि जर 24 वर्ग काढला आपण आय थिंक हा 576 च्या आसपास काहीतरी वर्ग येतो, चेक करू आपण 24 वर्ग एकदा। आठ आणि हे 4, ठीक आहे, हे बरोबर 574 म्हणजे आपला 24 वर्ग काढलेला आहे। समजा जर वर्ग माहित नसेल तर आपण पटकन बेरीज करून काढू, सॉरी गुणाकार करून त्यांचा वर्ग पण काढू शकतो। ह्याचा ह्या दोन्ही वर्गाच्या मध्ये ही जी संख्या आहे ती ह्या दोन्हीच्या मध्ये 24 वर्ग आणि 23 वर्ग आणि 24 वर्ग दोन्हीच्या मध्ये आहे, मग 100% उत्तर काय असणार आहे त्याचं? 23.25। हे जे आहे ना, तुम्ही कॅल्क्युलेशन करत बसायची वगैरे काही गरज नाही आहे, डायरेक्ट तुम्हाला वर्ग माहित असेल तर ठीक आहे, नाही तर तुम्ही थांबू पण शकता। पुढचा प्रश्न बघू आपण, 2019 हा प्रश्न विचारला होता, घाई असल्याने असिफा आणि अजिता उतरण्यासाठी असलेल्या सतत सरकत्या जिन्यावरून उतरत आहेत, एस्केलेटरवरून उतरत आहेत त्या। जमिनीवर पोचण्यासाठी असिफा व अजिता अनुक्रमे 40 आणि 60 पायऱ्या उतरतात। ज्या वेळेला अजिता 3 पायऱ्या उतरते तेवढ्याच वेळात असिफा 1 पायरी उतरते। जिना सरकत नसेल तर प्रत्येकी उतराव्या लागणार एकूण पायऱ्यांची संख्या। हा ज्यावेळी प्रश्न आला होता 2019 एकदम कॅल्क्युलेशन्स वगैरे खूप जरा डिफिकल्ट वाटला होता, म्हणजे कॅल्क्युलेशन करून सोडू शकतो हा प्रश्न, त्यात काय नाही, कॅल्क्युलेशन केल्यानंतर बरासा आपला वेळ पण जातो, पण मी हा प्रश्न एकदम सोप्या पद्धतीनं आणि लगेच तिथं जे प्रश्नांमध्ये दिलेलं आहे त्याचा वापर करून कसं सोडवायचं ते आता मी तुम्हाला सांगतो। घाई असल्याने आता ते एस्केलेटरवरनं जात आहेत, तर जमिनीवर पोचण्यासाठी असिफा जे आहे, समजा हे काय असिफा आहे, ही 40 पायऱ्या उतरते आणि दुसरी कोण आहे अजिता किती पायऱ्या उतरते? 60 पायऱ्या उतरतात। ज्या वेळेला अजिता 3 पायऱ्या उतरते तेवढ्याच वेळात एक पायरी उतरते, त्यांचा पायरीचा वेग दिलेला आहे। आणि प्रत्येकी जर जिना सरकत नसेल, म्हणजे ज्यावेळेस जिना सरकत असतो आणि ज्यावेळेला असिफा 40 पायऱ्या उतरते सरकता जिना, अजिता 60 पायऱ्या उतरते जिना सरकतोय, त्यावेळेचा हा प्रश्न आहे। आता म्हटलं की जिना बंद आहे, मग किती म्हणजे टोटल त्या जिन्याच्या पायऱ्या आपल्याला मोजायचे आहेत। इथं दिले ऑप्शनवरनं जाऊ आपण, बघा समजा 40 पायऱ्या असतील तर ज्यावेळेला जिन्याला समजा 40 पायऱ्या असतील त्यावेळेला ज्यावेळेला ॲक्सेलेटर सुरू आहे म्हणजे त्याच्या तो जातोय आणि प्लस ॲडिशनल 40 पायऱ्या जर हे चढत असतील तर ते पॉसिबल आहे का? नाही पॉसिबल, कारण ऑलरेडी जर समजा जिन्यामध्ये 40 पायऱ्या असतील तर हे कसं 40 पायऱ्या चढतील, 40 कमी पायऱ्या चढतील, त्याच्यामुळे हा ऑप्शन कॅन्सल झाला कारण असिफाने 40 पायऱ्या चढलेल्या आहेत। पुढचा बघा 60 ऑप्शन बघा, अजिता काय म्हणते, सॉरी जी अजिता आहे ती काय करते, 60 पायऱ्या चढत आहे म्हणजे काय, 60 पायऱ्या चढते तर 60 असू शकतं का? कारण ज्यावेळेला एस्केलेटर सुरू आहे त्यावेळेला ही 60 पायऱ्या चढत असेल तर डेफिनेटली त्याच्यापेक्षा जास्त पायऱ्या तिथं पाहिजेत, म्हणजे जर 60 पायऱ्या असतील तर अजितानं ज्यावेळेला जिना चालू होईल, सरकता जिना सुरू होईल त्यावेळेस 60 कमी पायऱ्या चढणं अपेक्षित आहे, तसं आहे का? नाही, म्हणून 60 चढलेले आहे म्हणून पर्याय क्रमांक तो पण कॅन्सल झाला। पुढे उरतात 100 आणि 80। आता इथं बघा, 100 जो पर्याय दिलेला आहे तो 40 + 60 ह्या दोन्हीची बेरीज दिलेली आहे, त्यांचा जो सिक्वेन्स जो दिलेला आहे 3 पायऱ्या आणि 1 पायऱ्या दिलेल्या आहे, तो 100 दिलेला आहे, त्याच्यामुळे हे 100 पण येऊ शकत नाही कारण सरळ सरळ ह्यांनी काय केलेलं आहे, त्या दोघींनी जेवढ्या जिन्या चढलेले आहे त्याच्या बेरीज दिलेले, म्हणजे डेफिनेटली हे 100 नसणार आहे कारण त्या दोन्हींनी 40 आणि 60 ह्या दोन्हीची त्या 40 आणि 60 ह्या दोन्हीनी काय केलेलं आहे, पायऱ्या चढलेल्या आहेत त्या दोन्हींनी, सॉरी हिनं एकीनं असिफानं 40 पायऱ्या चढलेल्या आहेत आणि अजितानं 60 पायऱ्या चढलेल्या आहेत, ह्या दोन्हीची बेरीज 100 दिलेले। समजा जर तशा तर 100 आकडा असता पायऱ्या आणि पण त्यांचा इथं 3 आणि 1 ह्या रेंजमध्ये त्यांची स्पीड दिलेली आहे, त्याच्यामुळे डेफिनेटली आपलं उत्तर 100 नसणार आहे, दोन्हीची बेरीज दिलेली आहे त्याच्यापेक्षा कमी असणार आहे, 80 उत्तर आहे। आपण दोन ऑप्शन इलिमिनेट केले, उरलेले दोनच। समजा जर तुम्हाला प्रश्न 100% अटेम्प्ट करायचा असला, 100 जरी तुम्हाला लॉजिक समजत नसलं पण हे ऑप्शन तुम्ही दोन्हीच्या दोन्ही इलिमिनेट केलेले आहेत 3 आणि 4, तर उरतात 1 आणि 2। आता 1/4 निगेटिव्ह आहे, 100% प्रश्न अटेम्प्ट करायचे कारण प्रोबॅबिलिटी 50-50 आहे, त्यातल्या त्यात हा 100 ऑप्शन लगेच इलिमिनेट होतो कारण दोन्हीची बेरीज दिलेले सरळ सरळ 40 आणि 60। मग ह्यांची आणि त्यांचं 3 आणि 1 दिलेलं आहे, म्हणजे अजिता 3 पायऱ्या चढते
तेव्हा आसिफा एक पायरी चढते हे त्यांचं आपण पुढं स्पीड दिलं हे दिलेलं आहे. आपण हे कॅल्क्युलेशन व्यवस्थितरित्या करू शकतो, ते कॅल्क्युलेशन व्यवस्थित करू शकतो, पण हे आपल्याला आपल्याला हा जो प्रश्न आहे अशा पद्धतीने सोडवता येऊ शकतो विदाऊट कॅल्क्युलेशन, फक्त तिथं जो डाटा दिलेला आहे आणि इलिमिनेशन टेक्निक वापरून. आपण ज्या इलिमिनेशन टेक्निक म्हणतो काय तर हेच आहे, इलिमिनेशन टेक्निक काय आपल्याला हे समजलं पाहिजे एक्झॅक्टली, त्याच्यावरून आपण इलिमिनेशन टेक्निक वापरून हा प्रश्न सोडवू शकतो. पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. हा प्रश्न बघा, आता परत 2019 अगेन प्रश्न आहे. सत्तेजा तिच्या 4 नातवंडांना घेऊन गाडी रपेटीला गेली होती, रपेटीला म्हणजे फिरायला गेली होती, आणि त्यांनी 6 चौकांना भेट दिली, म्हणजे 6 चौकात त्यांना भेट दिलेले. यातील प्रत्येकाला तिने रपेटी दरम्यान वापरलेले रस्त्यांचे नकाशे रेखाटायला सांगितले, तेव्हा त्यांनी पुढील नकाशे तयार केले, मात्र चौकांची सापेक्ष स्थाने नेमकेपणाने दाखवली नव्हती. जर यातील फक्त 3 नकाशे योग्य असतील तर चुकी अयोग्य असलेला अयोग्य जोडण्या दाखवणारा नकाशा ओळखा. हा प्रश्न पण सोपा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यावेळेला हा प्रश्न समजला नव्हता, आणि असं कधी होतं ज्यावेळेला असे प्रश्न जे असतात ते पेपरच्या शेवटी येतात, म्हणजे आपले 80 प्रश्न असतात, म्हणजे जवळ 70 नंबरचा प्रश्न असेल, आणि समजा तुमचं पॅसेज डिफिकल्ट गेलेले आहेत किंवा मॅथ्स रिजनिंगच्या दुसरे काही 25 प्रश्न आहेत, त्यावेळेला ते प्रश्न डिफिकल्ट जातील आपल्याला सोडवायला. त्यावेळेला अशा प्रकारचे प्रश्न 100% डिफिकल्ट वाटतात, वाचताना पण समजत नाही नेमकं काय म्हणायचं आहे. सत्तेजा ती आहे ती तिच्या 4 नातवंडांना घेऊन फिरायला गेलेले, तिने 6 चौकांना भेट दिली आहे. हे जे डॉट दाखवलेले आहेत ना, हे 6 हे जे डॉट आहेत ते प्रत्येक चौक आहेत, ते प्रत्येक चौक आहेत, हे जे 6 दाखवलेले आहेत ना डॉट, ते प्रत्येक चौकाचे ठिकाण आहेत. आणि आता हिनं काय केलेलं आहे तर त्यांना नकाशे काढायला लावलेले आहेत, मग तिच्या नातवंडांनी नकाशे काढले, त्यातला एक नकाशा चुकीचा आहे. तर आपल्याला कसं ओळखायचं बघा, एक्झॅक्टली त्यांना माहिती नसेल कुठले प्लेस आहेत, पण एका चौकापासून दुसऱ्या चौकापर्यंत जे काही, म्हणजे समजा ते पहिल्या चौकापासून गेले असतील, ते दुसऱ्या चौकापर्यंत उतरले असतील, दुसऱ्या चौकापासून तिसऱ्या ठिकाणी गेले असतील, तर त्या चौकांना जोडणारे जे असतील ते रस्ते फिक्स असणार आहेत. चौकांना जोडणारे रस्ते फिक्स आहेत, तसे बघू आपण. समजा आता इथं काय दिलेलं आहे, हाय तो 3 ठिकाणी जोडतो, म्हणजे ह्या चौकाला जोडतो, ह्या चौकाला जोडतो, हा चौकाला जोडतो, ठीक आहे. म्हणजे एक बघितलं आपण, 3 ठिकाणी जोडतो, हा पण 3 ठिकाणी जोडतो, इथं इथं इथं, हा पण 3 ठिकाणी जोडतो, इथं इथं इथं, हा पण 3 ठिकाणी, हा पण 3 ठिकाणी, 3 चौकांना जोडतो, आणि हा पण 3 ठिकाणी. म्हणजे ह्या डायग्राममध्ये प्रत्येक चौक आहे तो 3 रस्त्यांनी जोडलेला आहे, किंवा त्याला आपण म्हणू शकतो की त्याला 3 चौक जोडलेले आहेत. प्रत्येक चौक आहे तो 3 चौकांनी जोडलेला आहे, ठीक आहे. इथं बघा, हा चौक आहे तो 2 चौकांनी जोडलेला आहे, ठीक आहे. हा चौक आहे तो, हा चौक 2 चौकांनी जोडलेला आहे, इथला हा एक आणि हा एक 2, हा चौक आहे तो 3 जोडलेला, इथं इथं आणि इथं, म्हणजे समजा हा 3 जोडलेला आहे. हा चौक बघा, 2 जोडलेला आहे, 2 रस्ते त्याला. हा बघा, ह्याला 3 रस्ते आहेत, 1, 2 आणि हा 1, 3, ठीक आहे. हा 3 आहे, ह्याला बघा 1, हा 1 आहे, 2 आणि हा 3, म्हणजे 3 रस्ते आहेत. आणि ह्याला किती आहेत, 1, 2 आणि 3, म्हणजे इथं किती आहेत, 3 रस्ते असलेली संख्या आणि 2 रस्ते असलेली संख्या किती आहेत, इथं 1, 2 आहेत. आणि इथं किती आहेत, म्हणजे सॉरी, 3 चौक असलेले 4 आहेत आणि 2 चौक असलेले 2 आहेत. आता इथं आपल्याला 3 रस्ते असलेले, म्हणजे सगळ्याचे रस्ते आहेत त्यांना आपल्याला काय भेटलेले आहेत, जे 6 आहेत त्यांना 3 रस्ते प्रत्येकी 3 लोकांना भेटलेले, ठीक आहे. पुढं इथं बघू आपण, हा जो चौक आहे ह्याला बघा 1, 2 आणि 3 3 ठिकाणी जोडलेला आहे. हा जो चौक आहे तो 2 ठिकाणी जोडलेला आहे, इथं इथं. हा जो चौक आहे तो 1, 2 आणि 3 ठिकाणी जोडलेला आहे. हा जो चौक आहे तो 2 ठिकाणी जोडलेला आहे, इथं आणि इथं. आणि हा जो चौक आहे तो 1, 2 आणि 3 त्याच्यामुळे इथं बघू आपण 3 चौकांना जोडलेले किती आहेत, 1 आणि इथला एक चौक राहिला आपला, तो पण 3 ठिकाणी जोडलेला आहे, इथं इथं आणि इथं. 3 जोडलेले ते 4 आणि 2 चौकाला जोडलेले 2 आहेत. आणि हा बघा, आता 2 ठिकाणी जोडलेले इथे, हा 2 ठिकाणी जोडलेला आहे, परत हा 2 ठिकाणी जोडलेला आहे, हा 3 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 ठिकाणी जोडलेला आहे. म्हणजे 3 ठिकाणी जोडलेले किती आहेत आपल्याकडे, 1, 2, 3, 4 आहेत, आणि 2 ठिकाणी जोडलेले किती आहेत, 2 आहेत. बघा आता इथं समान कुठले आहेत, इथं 3 चौक 4 ठिकाण, म्हणजे 3 इथं 4 चौक आहेत ते 3 रस्त्यांनी जोडलेले, 4 चौक 3 रस्त्यांनी 2 चौक 2 रस्त्यांनी फक्त पर्याय क्रमांक 1 हा वाढवतो, कारण इथं 3 रस्ते आहेत ते 3 चौकांनी जोडलेले आहेत, म्हणजे टोटल 6 चौक आहेत ते 3 रस्त्यांनी जोडलेले आहेत, हा ऑड आहे, हा पर्याय आला.
अशा प्रकारचे प्रश्न आहेत ना, ते तुम्हाला फक्त डायग्रामवरून समजलं पाहिजे की काय करायचं आहे ते, डायग्रामवरून समजलं पाहिजे. आणि हे प्रश्न आहेत ते सोप्या पद्धतीचे आहेत, तुम्हाला इथं कॅल्क्युलेशन करायची पण गरज नाही. इवन परम्युटेशन कॉम्बिनेशन असेल किंवा रेल्वेचे गणित असतील, नळाचे गणित, नळ टाकीचे गणित असतील किंवा गतीचे गणित असतील किंवा अजून व्याजदरात सरळ व्याज वगैरे असे काय काय गणित असेल, तर ते तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागतं, त्याचा तुमचा वेळ जातो. इथं फक्त तुम्हाला प्रश्नामध्ये वरती काय दिलेलं आहे आणि खाली काय आहे ते बघून व्यवस्थितरित्या फक्त इलिमिनेशन करून प्रश्न अटेम्प्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, विसंगत वस्तू निवडा, फाइंड ऑड मॅन आउट. हा प्रश्न रिपीट झालेला आहे, रिपीट झालेला हा प्रश्न आहे. प्रिव्हियस पी वाय क्यू करण्याचा फायदा काय असतो, जर प्रश्न आपला एखादा रिपीट झाला तर ॲज इट इज समजतं की कसा अटेम्प्ट करायचा आहे. हा अगोदर आय थिंक 2016 वगैरे हा प्रश्न रिपीट झालेला आहे, त्याच्या रिलेटेड 16 प्रश्न आत्ता रिपीट झाला आहे, त्याच्यामुळे पी वाय क्यू करणं गरजेचं आहे. डायग्राम दिलेले आहेत, याचे वेगवेगळ्या अँगलने त्याचे फोटोज दिले असतील किंवा वेगवेगळ्या अँगलने त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या असतील, वेगवेगळ्या अँगलने त्याचे फोटोज दिले, तर एक्झॅक्टली कुठली ह्यातली नाही ते ओळखायचे, ठीक आहे. त्यासाठी सगळ्यात पहिलं मी मगाशी पण सांगितलं होतं, चिन्ह असतील म्हणजे जे सिम्बल्स असतील, म्हणजे त्याला सिम्बल्स म्हणतो आपण, सिम्बल असेल कुठलंही चिन्ह असेल किंवा त्यांचे अँगल्स असतील, त्यांचं ओरिएंटेशन असेल क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या. आता आपल्याला हे तर माहिती आहे बघा, सगळ्यात सोपं, ही जो आहे वरचा ब्लॉक आहे तो असा आहे, ठीक आहे, खालचा ब्लॉक हा असा आहे, म्हणजे वरचा ब्लॉकची डायरेक्शन आणि खालच्या ब्लॉकची डायरेक्शन एकमेकाला परपेंडिक्युलर आहे, ठीक आहे. चेक करू आपण इकडं आहे का, इथं बघा हा ब्लॉकचं ओरिएंटेशन असं आहे, ह्या ब्लॉकचं ओरिएंटेशन असं आहे, परपेंडिक्युलर आहे. इथे बघा हा ब्लॉकचं ओरिएंटेशन असं आहे, ह्या ब्लॉकचं ओरिएंटेशन असं आहे, परपेंडिक्युलर आहे. इकडे बघा ह्या ब्लॉकचं ओरिएंटेशन असं आहे, ह्या ब्लॉकचं ओरिएंटेशन असं आहे, ह्यांच्यामध्ये पॅरलल आहेत, हा ब्लॉक वेगळा आहे, ठीक आहे. का, कारण हे हे ओरिएंटेशन म्हणजे कसं, ह्याची साईज बघा, हा ब्लॉक असा, दोन साईज असे आडवे आहेत, हा हे दोन साईज उभे आहेत, हे दोन उभे आहेत, इकडचे दोन आडवे आहेत, हे दोन उभे आहेत, इकडचा हा आडवा आहे, इकडचा हा पण उभा ब्लॉक आहे, हा पण उभा ब्लॉक आहे, पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. सोपा प्रश्न, तुम्हाला 1 मिनिटाच्या तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर येतं आणि 2.5 मार्क भेटून जातात आपल्याला. हे एकदम सोप्या पद्धतीनं आपल्याला समजतं आणि एकदम सोप्या पद्धतीनं कळतं. मग असे जे प्रश्न आहेत ना, ते तुम्हाला कळलं पाहिजे नेमकं कुठं चेक करायचं आहे ते. ही एक मेथड झाली. आपण दुसरी एक पद्धत बघू शकतो की ह्याच प्रश्नाला बाबतीत दुसरी एक पद्धत कशी बघू शकतो बघू आपण आता, ठीक आहे. इथं आपल्याला डायग्राम बघितल्यानंतर आयोगानेच आपल्याला दिलेलं आहे, एकदम सोपं करून दिलेलं आहे. इथं एल शेप दिसतोय आपल्याला, इथं झिगझॅग शेप आहे, म्हणजे एल जरी पकडला तरी आपण बघू, म्हणजे असं इथं पण आपण काय करू, फक्त हा एल शेप आहे आणि खाली असा शेप आहे, ठीक आहे. आपण आता एल बघू कुठं शेप आहे, इथे इथं एल आहे का, इथं एल तयार होतो, इथं असा झिगझॅग तयार होतो का बघा, झालेला आहे. इथं बघा झिगझॅग तयार होतो का, इथं एल तयार होतो, इथं झिगझॅग तयार होतो का, तर होतो. एल तयार होतो का, नाही होत. एल तयार होत नाही, म्हणजे दोन पद्धतीनं तुम्हाला हा प्रश्न आहे ते, दोन पद्धतीनं, दोन मेथड्सनी आपण हा प्रश्न आहे तो सोडवून दाखवलेला आहे. समजा इवन इथं जरी एल तयार झाला असता, म्हणजे हा ब्लॉक जरी इथं असता असा, इथं समजा हे वाटत असेल, इथं एल तयार झाला असता तरी पण आपलं उत्तर आलं नसतं. आयोगाने डिफिकल्ट करण्यासाठी समजा हा ब्लॉक जरी इकडे दिला असता तरी पण आपल्याला समजा चुकला असतं. कारण का, तर हा पण पॅरलल असता तरी पण, आणि तरी पण हा पण पॅरलल आला असता, आपलं इथं चुकलं असतं 100%. तुम्हाला ह्या पॅरललचाच जो आहे ना, पॅरललचीच मेथड तुम्हाला यूज करावी लागली असती, हा जर ब्लॉक इकडे दिला असता तरी. हा असे जे प्रश्न आहेत ना, एकदम सोप्या पद्धतीचे असतात. तुम्हाला याच्यामध्ये एकच एक्सपेक्टेड असतं, प्रश्नांकडं डोळस दृष्टिकोनातून बघणं. डोळस दृष्टिकोन म्हणजे काय, त्यांचं ओरिएंटेशन बघायचं, क्लॉकवाईज आहे, अँटी क्लॉकवाईज आहे, किंवा त्यांचे जे सिम्बल्स वेगवेगळे असतील, त्यांच्यामध्ये कुठले शेप्स तयार होतात. बरेचसे मुळे ब्लॉक मोजत बसतात, त्याच्यामध्ये किती ब्लॉक आहेत, त्याच्यामध्ये किती ब्लॉक आहेत. जर ब्लॉक वगैरे मोजत बसला बस, ज्यावेळेला समजून येतं बरं, ज्यावेळेला समजा तुमचे ब्लॉक्स कमी जास्त असतील, जो आपण मागाशी एक प्रॉब्लेम बघितला होता ते फोल्ड होण्याचा, त्यात कमी जास्त ब्लॉक होते आपल्याला पटकन समजलं असतं. पण समजा कमी जास्त ब्लॉक असतील तर त्यावेळेला पण ते पण करावं लागतं. पण जर पहिल्यांदा ह्या मेथड्स बघा, त्याच्यानंतर मग ब्लॉकच्या पण मेथड बघा. समजा इथं एखादा ब्लॉक इथं जर एल झाला असता किंवा इथं पण पॅरलल दिला असता आणि मध्ये एखादा ब्लॉक ॲड केला असता त्यांनी, तरी पण आपलं इथं उत्तर चुकलं असतं, ठीक आहे. म्हणजे समजा इथं पण इथं काय केलं, आपण पॅरलल नाही आहे, पण समजा आयोगाने इथं असं परपेंडिक्युलर दिलं असतं, दोन्ही परपेंडिक्युलर झाले असते, एल शेपही झाला असता, पण इथं मध्ये कुठेतरी एखादा ब्लॉक त्यांनी ॲड केला असता, तर आपल्याला त्यावेळी ब्लॉकच मोजावे लागले असते. मग ह्या वेगवेगळ्या पद्धतीचे असतात, वेगवेगळ्या पद्धतीत ते तुम्ही एकदा चेक करा आणि तशा पद्धतीनं प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करा. हा प्रश्न बघा डाटा इंटरप्रिटेशनचा, किंवा आपण त्याला जो डाटा इंटरप्रिटेशन किंवा डाटा आपल्याला डिकोड करायचा आहे, ठीक आहे, म्हणजे जो दिलेला डाटा आहे तो डिकोड करायचा आहे.
व्यवस्थितरित्या तो सेग्रिगेट करायचा आणि आपल्याला प्रश्न अटेम्प्ट करायचे. असे जे प्रश्न असतात ना, कधी कधी तुम्हाला पूर्ण डाटा आणि पूर्ण प्रश्न वाचायची पण गरज नसतात, एक ते दोन वाक्यामध्ये आपल्याला प्रश्न समजून येतात उत्तर काय असेल ते. मी आता तुम्हाला हे सांगून देतो की कशाप्रकारे बघा. इथं काय म्हटलं, विशिष्ट कालावधीत पूर्ण करायच्या दोन भिन्न प्रकल्पांसाठी ए बी सी डी ई एफ जी आणि एच या विद्यार्थ्यातून दोन संघ तयार करायचे आहेत. जर जी आणि एच यांची एक संघासाठी निवड झाली, म्हणजे संघ एक काय जी आणि एच यांची निवड झाली, तर पुढील अटीनुसार संघ दोनचे सदस्य निवडा. आपल्याला संघ दोनचे सदस्य निवडायचे आहेत. सगळ्यात पहिले काय करायचं, जी आणि एच, जर जी आणि एच जे आहेत ना, ते जी आणि एच हे संघ एकमध्ये असतील तर ते संघ दोनमध्ये नाहीत, कारण काय म्हटले की एकाच प्रकल्पासाठी ते निवडले जाणार आहेत. मग ऑप्शनमध्ये बघायचं जी आणि एच कुठं आहे का. जी आणि एच कुठं असेल तर ते ऑप्शन इलिमिनेट झाले, कारण ते संघ एकमध्ये संघ दोनमध्ये नसणार आहेत, ते संघ दोनचे सदस्य आहेत. मग असं असेल तर जी आणि एच कुठं आहे का, नाही आहे, मग आपल्याला पुढे जावं लागेल. समजा ऑप्शनमध्ये तसं जी आणि एच दिलं असेल आणि एकच पर्याय झाला असेल, तुम्हाला एवढं वाचून तुमचं एकदम कमीत कमी वेळामध्ये तुमचं उत्तर येईल. पुढचं बघू आपण, पहिल्या संघात कमाल पाच किंवा किमान चार सदस्य असायला हवेत. प्रत्येक विद्यार्थी फक्त एकाच प्रकल्पासाठी निवडला जाईल. काम सुरळीत चालण्यासाठी सीची ए सोबतची निवड करणं उपयुक्त असेल. काम सुरळीत करण्यासाठी सीची ए सोबत निवड करणं उपयुक्त असेल. ह्याच्यावरून तुम्हाला उत्तर समजतं. सीची ए म्हणजे सी आणि ए हे दोघं कायम सोबतच पाहिजेत. सी आणि ए शुड बी टुगेदर, म्हणजे ते कायम सोबत पाहिजे. ठीक आहे, मग सी आणि ए सोबत आहे का बघा. इथं ए ऑप्शन इलिमिनेट झाला, इथं सी आणि ए कोणीच नाही आहे, इथं सी आणि ए झालं, इथं ए आणि सी सोबत आहे उत्तर. कारण का उत्तर का दिलं आपण, कारण इथं डी आणि ई जे आहेत ना ते दुसऱ्या याचे आहेत, म्हणजे डी इथं एच आणि जे असतं तर आलं नसतं, कारण की संघ दोनमध्ये डी आणि ए नाही आहेत, म्हणजे ते संघ दोनमध्ये असणारच आहेत. पण तरी आपलं हे आता याच्यावरून पटकन उत्तर आलं तरी लगेच उतावळापणा न करता आपण थोडं थांबून पुढच्या स्टेटमेंट वाचून उत्तर शोधतो त्यावर. पण आपल्याला उत्तर ह्याच्यावरून आलेलं आहे, म्हणजे सी आणि ह्या ओळीवरून आपल्याला उत्तर आलेलं आहे. उपयुक्त ठरणे त्यांना सोबत एकमेकाला काम करायला, ठीक आहे. परंतु ए व एच नेहमीच वाद घालत असतात. ए व एच नेहमीच वाद घालत असतात, म्हणजे ए ज्या ठिकाणी येईल, ए ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी एच येणार नाही. एच आपला संघ एकमध्ये असेल तर संघ दोनमध्ये ए पाहिजे, संघ दोनमध्ये ए पाहिजे, आणि संघ दोनमध्ये ए पाहिजे असेल तर संघ दोनमध्ये सी पण पाहिजे. ह्याच्यावरून आपलं कन्फर्म उत्तर झालं. पुढचं वाचू पण नका, डायरेक्ट टिक करा, गोल करा, पुढे जाऊ का, कारण तुम्हाला पटकन उत्तर सापडेल. हे पुढचं वाचायला आपल्याला वेळ येव, इथून पुढे जर वाचायचं असेल तर तुमचा थोडाफार किमान एक मिनटं तर ह्याच्यामध्ये जातो हा डाटा सेग्रिगेट करायला, पण तेवढा एक मिनटाचा वेळ तुमचा वाचतो. हा वेळ वाचलेला तुम्ही पुढच्या प्रश्नासाठी वापरू करू शकता. ह्याचं डायरेक्ट तुम्हाला उत्तर सापडतं की हे असं उत्तर आहे, करू शकत नाही. ठीक आहे, आता हे इथंपर्यंत सांगितलं मी तुम्हाला, पुढं बघा आपण पुढं पूर्ण करू. समजा हा तर तुम्हाला मी प्रश्न सोडवून पण दाखवतो व्यवस्थितरित्या, पण तुम्हाला उत्तर लगेच समजलं की सी आणि ए वरनं लगेच उत्तर तीन आलं आपलं, आणि इथं पण समजलं ए आणि एच जर सोबत येत नसतील तर 100% ए जो आहे तो संघ दोनमध्ये पाहिजे. पुढं म्हटले, आता हे आपण व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करू, म्हणजे ते तुम्हाला मागे समजेल की कशा पद्धतीने मी एकदम कमीत कमी मिनिमम टाईममध्ये दाखवलं की कसं आहे ते. आणि पुढचा पण प्रश्न बघा, आता इथं संघ एक म्हटले, इथं संघ दोन म्हणूया आपण. एकमध्ये जी एच, ठीक आहे, इथं म्हटलं ए आणि सी दोन्ही सोबत पाहिजे, म्हणजे समजा इथं आपण बाजूला लिहून घेऊ, ए जर पाहिजे असेल सोबत तर सी पण त्याच्यासोबत येईल. ठीक आहे, त्यांना आणि ए आणि एच नेहमी वाद घालतात, म्हणजे ए जर एच आणि ए दोघं कधी सोबत येणार नाहीत, म्हणजे जर एच जर एकमध्ये असेल तर ए इथं पाहिजे आणि ए असेल तर इथं सी इथं येईल. पुढं बी व एफ हे सी बरोबर स्वस्तपणे काम करू शकत नाहीत, म्हणजे बी व एफ हे सी बरोबर स्वस्तपणे काम करू शकत नाहीत, म्हणजे सी सोबत बी व एफ येणार नाही, म्हणजे बी आणि एफ वरती जाणार इकडे. ई हा ए व डी यांच्याबरोबर काम करू शकतो, ए व डी म्हणजे ई इथं येणार आणि डी इथं येणार काम करू शकतो, परंतु जी बरोबर त्याचे जमत नाही, म्हणजे ईचं जी बरोबर जमत नसेल तर ई जीच्या ह्याच्यामध्ये एकमध्ये जाणार नाही जी इकडं, फक्त तो ई इथं येईल आणि हा डी. सॉल्व्ह पण करून दाखवला, मिनिमम टाईममध्ये प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं ते पण दाखवलं मी, म्हणजे व्यवस्थितरित्या हे जरी तुम्ही एवढं पुढं जरी गेला तरी तुम्हाला उत्तर हेच येणार आहे, आणि ए आणि सी एवढं जरी केलं तर उत्तर आपलं हेच येणार आहे. मग एवढं जर दोन्ही सॉल्व्ह करून सेमच उत्तर येणार असेल तर फक्त पहिले जे कमीत कमी वेळामध्ये जे आपलं उत्तर येतं त्याच्यानुसार तुम्ही सॉल्व्ह करून ठेव, सॉल्व्ह करून द्या. आता इथं दिल्या बघा प्रश्न, सोबतची एकमेकांवर असलेले समभुज त्रिकोण दाखवणारे आकृती अभ्यासा, कोण ए ची अंशात किंमत निवडा. कोण ए ची जी आहे ती अंशात किंमत निवडायची आहे.
डायग्राम दिलेले आजकाल ना भूमितीवरती पण प्रश्न विचारले जातात, म्हणजे त्याला आपण जिओमेट्री म्हणतो, बीजगणित आणि भूमिती आपल्याला दहावीलं होतं, तर हे जिओमेट्रीच्या रिलेटेडचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला विचारले जातात. त्याच्यामध्ये एरिया असेल, घन म्हणजे घनफळ असेल, क्षेत्रफळ असेल, म्हणजे त्याला एरिया किंवा आपण व्हॉल्यूम म्हणतो ते असेल, त्याचे फॉर्म्युले सगळे असतात, ते व्यवस्थितरित्या पाठ करून ठेवा. त्याच्या रिलेटेड जे प्रश्न आजकाल विचारले जातात, साईन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, ह्याच्या व्हॅल्यू पण व्यवस्थितरित्या एकदा बघून घ्या. 45 किती असतो, 30 किती असतो, 60 किती असतो, कारण त्याच्या रिलेटेड जे पण प्रश्न आले तर आपलं म्हणजे पटकन उत्तर येईल, बाकी काही नाही. आता याच्यामध्ये आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती पाहिजे, कुठलीही सरळ रेषा असेल त्या सरळ रेषेवरती कितीही कोण काढले तर त्या सगळ्या कोणांची बेरीज, म्हणजे कितीही रेषांनी तो विभाग त्या पॉईंटमध्ये जर आपण ती लाईन जर विभागली, म्हणजे त्या पॉईंटमधून जर किती त्या पॉईंटमधून जर कितीही लाईन्स गेल्या, तर समजा हा पॉईंट आहे, या पॉईंटमधून कितीही लाईन गेल्या तर ह्या पॉईंटच्या शेजारच्या सगळ्या ज्या हे आहेत कोण आहेत, तर त्यांची बेरीज म्हणजे हाफ एका साईडचे आहेत तर ती 180 असते. त्याचबरोबर समभुज त्रिकोण आहेत, समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोण आहे तो 60 असतो. समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण 60 असतो आणि ही जी लाईन आहे त्याची 180 असते सगळ्या कोणांची बेरीज. आणि त्रिकोणाचा कुठलाही ट्रायंगल असेल तर त्याच्या सर्व अंकांची बेरीज, सर्व कोणांची बेरीज ही 180 असते. ह्या प्रॉपर्टी तुम्हाला माहिती पाहिजेत, म्हणजे हे आता आपल्या भूमितीच्या रिलेटेडच्या प्रॉपर्टी आहेत म्हणून म्हटलं की भूमिती पण आजकाल विचारलं जातं. जर ह्या प्रॉपर्टी माहिती असेल तर तुम्ही पटकन या प्रश्नाचं उत्तर शोधू शकता. आता बघू आपण कुठे येते. इथं तर दिलं 59 दिलं आहे, हा समभुजचा त्रिकोण आहे, म्हणजे इथे किती असणार आहे, 60 असणार आहे. मग हा आर किती असेल, हे 59 आहे, सो हे 59 आहे, 60 आहे, तर आर किती असणार आहे, 180 वजा 60 वजा 59 केलं तर हे आय थिंक 61 येतं. बघा, कारण 60 60 60, 60 × 3 केलं तर 180 येतात. इथं 60 आहे, इथं 60 + 1 म्हणजे इथं 100% आर जो येतो हा 61 असणार आहे. म्हणजे आरची व्हॅल्यू आली आपल्याला 61, आर 61 वाला. पुढं पी जो आहे तो काढायचा, इथं समजा 72 आहे, हा 60 असणार आहे, मग हा किती काढायचा, ठीक आहे. तर त्याची व्हॅल्यू आय थिंक जर काढली आपण, म्हणजे 180 वजा 60 म्हणजे 120 येतात. हे 120 वजा 72 केले तर ह्याचं उत्तर जे आहे 120 वजा 72चं हे 8 आणि हे 11 48, हे 48 त्याचं म्हणजे हा जो कोण आहे इथला हा 48 येईल, ठीक आहे. क्यू जो आहे तो 48 येईल, परत चेक करा, 8 × 2 = 10 आणि 120 आणि बरोबर आहे 48 येईल. आता समजा हा किती आला, 61 आला, आर किती आपला 61, त्याच्यानंतर क्यू किती आला 48, 61 + 48 केलं तर हे किती येतात, 9 × 10 = 109 येतात. म्हणजे हे क्यू प्लस आर प्लस एस यांची बेरीज 180 असणार आहे. म्हणजे एस किती येईल याचा आपला, 180 वजा 109 जर केलं हे तर 71 येतं आपल्याला, बरोबर. तर 71 येतं म्हणजे आपल्या इथला एस 71 येतो, एस 71 येतो. याच्या पुढची प्रॉपर्टी काय आपल्याला माहिती पाहिजे की विरुद्ध कोण असतात त्यांचे, विरुद्ध एक विरुद्ध कोण म्हणजे कुठले, जर असा असेल तर हा आणि हा, हा एक्स असेल तर हा पण एक्स असतो, हा वाय असेल तर हा पण वाय असतो, म्हणजे त्यांचे माप समान असतात. तसं आयोगाने आपल्याला डायरेक्ट दिलेलं आहे, इथं एस आहे, इथं एस आहे, म्हणजे आपला हा किती असेल आता, 71 असेल तर हा पण 71 असणार आहे, हा टी 60 असणार आहे. म्हणजे 71 + 60 केलं तर हे 131 येतं. मग ए किती असणार आहे, तर 180 × 131 घातलं तर जे उत्तर येईल ते 49 येतं. समजा हे तर 180 + 131 जर केलं तर हे 9 × 4, ठीक आहे. म्हणजे हे 49 आपलं याचं उत्तर आलं. हे तुम्हाला कॅल्क्युलेशन पाहिजे ह्याच्यासाठी, थोडाफार भूमितीय ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्याला जिओमेट्रिक काही प्रॉपर्टीज आहेत बेसिक रिलेटेड, त्या प्रॉपर्टीज माहिती पाहिजेत तुम्हाला, तर तुम्हाला याचं प्रश्न येऊ शक उत्तर येऊ शकतं. अशा प्रकारच्या प्रश्नासाठी मी आत्ता सांगतो की थोड्या जर प्रॉपर्टी असतात जे क्षेत्रफळ असेल, घनफळ असेल, और आयदर केसमध्ये जे साईन थिटा, कॉस थिटा किंवा अशा काही बेसिक प्रॉपर्टी आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे.
पुढचा प्रश्न बघू आपण. दिलेली माहिती वापरून अनुक्रमे मामा व भाची यांची जोडी निवडा. मामा आणि भाची यांची निवडायचे. ठीक आहे, आता मगाशी आपण जे नातेसंबंधाचं जे बघितलं होतं ते बघू आपण. बी हे सीचे वडील आहेत, बी हे सीचे वडील आहेत, म्हणजे सी तर खाली करू आपण आणि बी म्हणजे आपण मगाशी काय केलं होतं, जो मेल आहे त्याला आपण क्लोज केला होता, म्हणजे मेल असेल तर क्लोज केला, त्याला फिमेलला आपण हाफ सर्कल केलं होतं, म्हणजे ठीक आहे. बी हे सीचे वडील आहेत, बी हे सीचे वडील आहेत, परंतु सी त्यांचा मुलगा नाही. सी त्यांचा मुलगा नाही म्हणजे सी त्यांची मुलगी असणार आहे. नाही, पी हा सीचा भाऊ आहे, पी हा सीचा भाऊ आहे, म्हणजे भाऊ आहे पी हा. ए आणि बी हे जोडपे आहे, ठीक आहे, ए आणि बी हे जोडपे, जोडपे असेल तर आपण मगाशी क्रॉस करायचं ठरलं होतं आपलं, हे क्रॉस करू आपण. जोडपे आहे म्हणजे क्रॉस म्हणजे ते तुम्ही चिन्ह ठेवलेलं आहे, तुम्ही तो कुठलंही चिन्ह ठेवा, गुणाकार भागाकार काय पण ठेवा, आपण एक कन्व्हिनियन्ससाठी ठेवलेलं आहे आणि ही ठीक आहे जोडपे आहे. क्यू ही सीची मुलगी आहे, क्यू ही सीची मुलगी आहे. आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे मामा भाची जोडी ओळखा, मामा भाची आली, पी हा मामा आणि क्यू ही भाची, पर्याय क्रमांक दोन्ही उत्तर आहे. ह्याच्या पुढचं तुम्हाला वाचायची पण गरज नाही, उत्तर डायरेक्ट येऊन गेलं. हे कशासाठी करायचं, आपण जे टाईम वाचवण्यासाठी म्हणतो ना, ते टाईम वाचवण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतात, म्हणजे तुमचा टाईम असतो तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचता. समजा तुम्ही पुढे जर पुढचं जरी सोडवलं, पुढं काय म्हणतंय, पी आर हा पीचा मुलगा आहे, ठीक आहे, आर हा पीचा मुलगा आहे, यस आणि पी हे जोडपे आहे, यस आणि पी हे जोडपे आहे, समजा जोडपे असेल तर क्रॉस ठरलेलं आपलं. टी हे यसचे, सॉरी टी हे यसचे वडील आहेत, टी हे यसचे वडील आहेत, म्हणजे इथं पीचे सासरे आले टी. ह्या डाटाचा जो इथून पुढचा जो डाटा दिलेला आहे त्याच्या आपल्या उत्तरासाठी काही संबंध आहे. समजा जर सासरे कोण कोणाचे असं जर आलं असतं तर त्याच्यासाठी उपयोग पडला असतं. त्याच्यामुळं इथंपर्यंत जर येत असेल उत्तर जिथं येत तिथं स्टॉप करा आणि उत्तरल्यानं पुढे जा, कारण तुमचा टाईम वाचतो आणि टाईम वाचण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. पुढचा प्रश्न बघूत आपण. परत पेपर फोल्डचा प्रश्न आहे. मगाशी जे सांगितलं होतं सिम्बल्स असतील किंवा वेगवेगळे चिन्ह दिले असतील तर त्या चिन्हांचं व्यवस्थित बघून घ्यायचं कशा पद्धतीने आणि आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचायचं. टिपक्यांच्या परस्परांना जोडणाऱ्या कर्नर रेषांवरून व त्यापासून तयार झालेल्या समभुज चौकोनावरून घडी घालून लहान त्रिकोणाकार मिळवला आहे असे डावीकडे दिलेल्या पारदर्शक कागदाचे पान अभ्यासा आणि पर्यायातून उचित घडी निवडा. ठीक आहे, हे दिलेले आता आपल्याला, ह्याच्यावरून आपल्याला काय केलेलं आहे, हे घडी म्हणजे हा जो ही घडी सॉरी हा जो कोण आहे तो इथं आलेला आहे, ही बाजू इथं आलेली. ठीक आहे, पहिल्यांदा परत त्यांनी काय केलेलं आहे, हा पूर्ण मग असा समभुज त्रिकोण तयार होतो. समजा ह्या बाजू जर असा तयार झाला तर हा समभुज त्रिकोण तयार होतो. परत त्यांनी काय केलेलं आहे, ही फोल्ड केलेला असा जे असा त्रिकोण तयार झाला आणि परत ही बाजू इकडे फोल्ड केलेली, मग असा हा एक त्रिकोण तयार झालेला आहे. आणि मग आपल्याला आत्ता परीक्षेत आपल्याला आत्ता त्यांनी विचारलेलं आहे की कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व, आपल्याला आत्ता काय विचारलं आहे त्यांनी की एक्झॅक्टली काय आहे ते विचारलेलं आहे. ठीक आहे, बघू आपण. हे पण मगाशी एकदम सांगितल्याप्रमाणे चिन्ह बघायचे फक्त कुठले, तर सगळ्यात आपल्याला महत्त्वाचं चिन्ह बघा, हे एक दिलेलं आहे इकडे कॉर्नरमध्ये आणि हे एक दिलेलं आहे. ज्यावेळेला ह्याचा फोल्ड इकडे येईल, म्हणजे ज्यावेळेला हे जे चिन्ह आहे हे ज्यावेळी ही बाजू हिच्यावरती येईल त्यावेळेला काय होईल, म्हणजे जे आपण वॉटर इमेज म्हणतो म्हणजे पाण्यातल्या प्रतिमा म्हणतो उलटी होईल तशा प्रकारे ह्याची इथं तयार होणार. हे कसं तयार होणार बघा, अशा प्रकारे ही डायग्राम इकडे तयार होईल. म्हणजे काय, ही बाजू हा जो बाण आहे तो आणि इकडे झालेला हा टीप, ह्या बाणाचं टोक आणि ह्याचं हे इकडचं जे टीप आहे, हे टीप आणि हे टीप एकमेकाला पॅरलल आहेत, म्हणजे एकमेकाला समांतर आहेत आणि त्यांचे डायरेक्शन एकमेकाच्या विरुद्ध आहेत. ह्याची डायरेक्शन बघा इकडे आणि ह्याची डायरेक्शन इकडे. ठीक आहे, मग ते बघा प्रश्नामध्ये कुठं उत्तर ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. इथं बघा हे समांतर आहेत पण दोन्हीच्या डायरेक्शन सारख्या ठिकाणी आहेत. हे बघा ह्याची डायरेक्शन इकडे आहे, ह्याची डायरेक्शन इकडे आहे, मग आपलं उत्तर येऊ शकतं का, नाही येणार. हे बघा हे इथं आहे, ह्याची डायरेक्शन इकडे आहे, ह्याची डायरेक्शन इकडे आहे, हे एकमेकाला क्रॉस करतात, हेच पण आपलं उत्तर येणार नाही. पुढं ह्याची डायरेक्शन इकडे आहे, ह्याची डायरेक्शन वरती एकमेकाला पॅरलल आहेत आणि त्यांचे जे टिप्स आहेत ते एकमेकापासून अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत, त्यामुळे हे उत्तर येऊ शकतं. पुढचा प्रश्न चेक करा, ह्याची डायरेक्शन खाली म्हणजे ह्याची डायरेक्शन इकडे आहे आणि ह्याची डायरेक्शन इकडे एकमेकाला क्रॉस करतात, म्हणजे बघा ह्याची डायरेक्शन इकडे
याची डायरेक्शन इकडे आहे, एकमेकाला क्रॉस करतात, एक उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 3, तुम्हाला ते कुठं फोल्ड होईल, कसं फोल्ड होईल, काय फोल्ड होईल बघायची गरज अजिबात नाही. फक्त तुम्ही जे सिम्बॉल्स दिलेले आहेत त्या दिलेल्या सिम्बॉल्सवरून, दिलेले जे चिन्ह दिलेले आहेत त्याच्यावरून तुम्ही उत्तरं काढू शकता. सोप्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे. अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ना ते एकदम इझी कॅटेगरीमध्ये येतात. फक्त पेपर फोल्डिंगचे असतील, पेपर कटिंगचे असतील, बरेचसे मुलं हे फोल्ड करून बघतात किंवा ते ॲक्च्युली तिथं ट्राय करतात पेपरमध्ये की कशा पद्धतीनं करता येईल. पण अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही फक्त हेच बघा, त्यांचे सिम्बल्स असतील, काय चिन्ह असतील, तर हे बघा, तुमचे डायरेक्ट प्रश्न तुमचे अटेम्प्ट होतील, म्हणजे प्रश्न व्यवस्थितरित्या अटेम्प्ट केले जातील. आता आपण बघितलेलं आहे की व्यवस्थितरित्या प्रश्न कसे अटेम्प्ट करायचे, काय करायचे, हे मॅथ्स रिजनिंगच्या प्रश्न आहेत मध्ये. तर सगळ्यात सोपं असतं की जेवढे तुम्हाला अगोदर काय व्हायचं होतं, मगाशी आता मी अगोदर सगळ्यात लेक्चरच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं, 2016 अगोदरचं परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेला काय होतं, आयदर तुमचे पॅसेज ऑर तुमचे, ठीक आहे, म्हणजे 2016 अगोदरची परिस्थिती वेगळी होती, एकतर पॅसेज ऑर तुमचे मॅथ्स अँड रिजनिंग, दोन्हीपैकी तुम्हाला मार्क पडले, म्हणजे आता दोन्हीपैकी किमान तुम्हाला समजा 80-80 तरी मार्क पडले इकडं, दोन्हीपैकी कुठलाही एक चांगला गेला पेपर, म्हणजे दोन्हीपैकी कुठलाही एक सेक्शन चांगला गेला तुमचा, म्हणजे दोन्हीपैकी कुठलाही सेक्शन तुमचा चांगला गेला तरी तुमचं येत होतं ते, ठीक आहे, दोन्हीपैकी कुठलाही चांगला गेला तर सेक्शन येत होतं. म्हणजे इथं समजा हा सेक्शन चांगला गेला तर चांगले मार्क पडायचे, हा सेक्शन चांगला गेला तर चांगले मार्क पडायचे, म्हणजे त्यावेळी तुम्ही पास होत होता. पण आता काय झालेलं आहे 2017 नंतर, तुम्हाला पॅसेज प्लस मॅथ्स अँड रिजनिंग हे आलं पाहिजे. मॅथ्स अँड रिजनिंगमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटतं, म्हणजे बऱ्याचशा सगळ्यांचा असा समज असतो की मॅथ्स अँड रिजनिंगमध्ये कॅल्क्युलेशन्स वगैरे भरपूर करायला लागतात. पण 25 प्रश्नांचा जर व्यवस्थितरित्या विचार केला, म्हणजे 25 प्रश्न असं आपल्याला मॅथ्स अँड रिजनिंगमध्ये, तर त्या 25 प्रश्नांपैकी आपल्याला माझ्या मते 5 ते 8 प्रश्न असतील की त्यांना कॅल्क्युलेशन व्यवस्थितरित्या करावं लागेल, म्हणजे व्यवस्थितरित्या मांडून ते. बाकीच्या प्रश्नांना कॅल्क्युलेशन करायची गरज पडत नाही, तुम्ही डायरेक्ट ऑप्शनवरून जाऊ शकता किंवा डायरेक्ट तिथं जो इलिमिनेशन वेगळी गोष्टी वगैरे करू शकता, आणि जे पॅसेज म्हणजे प्रश्नामध्ये दिलेलं आहे त्याच्या अनुषंगाने पण तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. अशा पद्धतीनं आता आपण सेशनमध्ये बघितलेलं आहे. आता आमची बॅच जी सुरू होईल त्याच्यानंतर तुम्ही भरपूर सारे असेच लेक्चर्स वगैरे होणार, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आपण ट्रिक्स वगैरे डिस्कस करणारच आहोत. आता आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.